वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वस्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वस्स धेनुवेचे चित्ते, तैसे मज इति सांभाळीत. काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पनुंगा करू सुतोषम दिनेष्ट पोषणम मग सहंति सिंधु शोषम शुरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवम देहमध्यजन तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल. आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासे व्हावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवकीर्ताने वळलेला अभंग वैराग्य रागरसिक जगदुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा. जगदुरु तुकोबार महाराजांचा चार चरणाचा आणि संत जीवनाची कृतज्ञता प्रगट करणारा अभंग आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, या महायोग पीठावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात या नवरात्राच्या पावन पर्वात वैकुंठवासी परम श्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या पुण्यस्मरणाचा हा भक्ती उत्सव चालू झालेला आहे. कसे चार वर्ष आठ गेले काही कळलंच नाही. काल फार प्रभावी आहे असं ऐकू नये. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युत चलम जीवितम, कसा काल जातो काही कळत नाही. पूजनीय गुरुवर्य बाबांना च्या निर्यानाला चार वर्ष पूर्ण झाले. चतुर्थ पुण्यस्मरण या पंढरी क्षेत्रात बाबा चातुर्मासात जिथं वास्तव्य करायचे अशा या यशवंत भुवन अर्थात हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर मठात हा भक्ती उत्सव चालू झाला. द्वितीय दिवसाची सेवा मठाचे मालक आमचे हरिभक्तीपरायण पाटील साहेब असतील. इथं नियोजन करणारी चातुर्मास्यात राहणारे आमचे घनश्याम महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, बालपंडे महाराज असतील आदी करून यांच्याद्वारे हे माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं इथं कीर्तनकाराला काही कमतरता नाही, इथं भरपूर कीर्तनकार. आता हे क्षेत्रच आहे, इथं काय बाहेर कीर्तन करणं वेगळं आणि इथं वेगळं आहे. इथं चातुर्मास्यात राहणारी सगळी साधक त्या भ्रमरासारखे सर्व ठिकाणी आपलं
आस्वादन त्या ज्ञानाचं करत असतात. म्हणून कीर्तनकाराचीच नगरी म्हणायला काही हरकत नाही. पण का मला आठवलं, मला काही लक्षात आलं नाही. पण एक महत्त्वाचं आहे, गुरुवर बाबांचा तो स्मरण करण्याचा योग आपल्या जीवनात आला म्हणून मी सुद्धा सेवेला न टाळता ही सेवा घेतली. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक मंडळी आहेत, इंद्रासारखे वादक आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत, फक्त वक्ता शुकदेव नाही. आलं का लक्षात? आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय गुरुवर पुरुषोत्तम महाराज आहेत, गुरुवर मनोहर महाराज आहेत, आमचे गुरुवर वासुदेव महाराज टापरे आहेत, आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विलायतकर महाराज आहेत, इकडे आमचे गुरुबंधू खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गुरुजी आहेत, खऱ्या अर्थानं आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय गाथामूर्ती बारगजी महाराज आहेत, वारकरी बाबा सर्व वारकऱ्यांच्या चरणावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. पूजनीय आमचे हसेगावकर महाराज आहेत. एक येता एका ते काय गुण अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रकट करतो. मर्यादित वेळेत आपल्याला वेळेच्या आत चिंतन करून थांबायचं आहे. अभंग अतिशय गोड आहे. संतांच्या उपकाराचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. मला वाटते बाबांच्या बाबतीत हा अभंग सार्थ आहे. या अभंगात तीन क्रियापद आहेत आणि ते क्रियापद तसे न येता त्या क्रियापदांनी एक एक विशेषण उचलून आलेले आहेत. जागविती पण निरंतर जागविती, शिकविती पण सायासाना शिकविती, आणि तिसरं विशेषण आहे का सांभाळीती पण वस्सासारखं सांभाळीती. अशा तिन्ही क्रियापदं बाबाच्या बाबतीत सारथ आहेत. विढल बाबांनी सांभवलं कोणाला, बाबांनी शिकवलं कोणाला, आणि बाबांनी सांभाळलं कोणाला, या तिन्ही क्रियापद मला खऱ्या अर्थानं या पाहिल्यानंतर, तो अभंग पाहिल्यानंतर बाबाकडे यथायोग्य लागेल असं वाटलं म्हणून चिंतनाला ठेवलेलं आहे. असं यात पाहिजे झालं तर बाबाचं जीवन काय होतं तर सरळ आपण सगळ्यांनी अनुभवलेलं जीवन आहे. बाबांचं जीवन सरळ होतं आणि सहज होतं. साधू सरळ असावा आणि सहज असावा. साधू आढ्य असला तरी त्याचा समाजाला उपयोग नाही. आणि साधू खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर सहज नाही झाला तरी जगाला त्याचा उपयोग नाही. एकांत साधू आहे जगाला त्याचा, त्याची साधना खऱ्या अर्थानं त्याच्या साधनेनं त्याच्या संकल्प मात्रानं जगताचं कल्याण होईल. संकल्पात ते वश्रुते. पण खऱ्या अर्थानं तो साधू समाजात आल्यानंतर कसा असावा तर एकच सांगतो, गुरु रे बाबासारखा असावा. विठ्ठल बाबाचं खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर बाबांचं मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी तो आयशा नावे. बाबांचं जीवन तसं होतं देवा, मोकळं मन होतं आणि रसाळ वाणी होती. बाबांच्या जीवनाची विशेषता अशी आहे, गुरुवर्य बाबांचा जन्माचा विचार केला, त्यांची जन्मकुंडली पाहिली का लक्षात येते. बाबांचा जन्म 15 फेब्रुवारी 1946 आणि सकाळी 9:30 ते 10:30 जन्म. ती कुंडली पाहिल्यानंतर त्या मुहूर्तावर जन्माला आल्या बालकाची काय विशेषता असते ते पाहायला सापडते. तो व्यक्ती साधू पुरुष, तो व्यक्ती त्या त्या काळातला, ते सगळे योग जुळून आल्यानंतर माझ्याजवळ ती कुंडलीनी आहे. ती कुंडली काढल्यानंतर ती मुद्दाम ज्यावेळेस बाबा आजारी पडले आणि आजार पण काही बरं होत नव्हतं, त्यावेळेस वेगळीच वेगळे उपाय ज्यावेळेस केले, ज्यावेळेस वैद्यकशास्त्राचा उपाय केला, ज्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही लौकिकातले उपाय, काही तांत्रिक उपाय जे शक्य होतील येनकेन प्रकारे, त्यापैकी बाबांचे ते पाहते वेळेस ते दैविक उपाय काही करायला जमतात का या दृष्टीने ते कुंडली काढली होती. म्हणून ते सगळे योग पाहता ज्यांनी ती काढली ते त्र्यंबकेश्वरचे पंडित शास्त्री, त्यांनी ती कुंडली पाहून सांगितलं म्हणे, महाराज
हे कुंडलिनी सामान्याची नाही आहे. हा महात्मा काही वेगळा अलौकिक आणि विशेष अवतार कोटीतला आहे. विठ्ठल जन्म झाला ते सगळं सगळंच बाबांचं विशेष आहे. ज्या गावात जन्म झाला ते गावही सामान्य नाही. त्याचं नावच नरखेड आहे. नराला जन्म देणारं ते क्षेत्र आहे. एक दोन नाही हो, नरखेड भूमीचा इतिहास पाहायचा झाला तर नरखेड भूमी परमार्थाची ऊर्जा संबंध भारताला देते. आज कितीतरी महात्मे नरखेड भूमीत अवताराला आले, तिथून आजही काही नर्मदा तटाकावर आहेत, काही असे भरपूर महात्मे आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी राजाराम महाराज बालपांडे, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी वामन महाराज बालपांडे, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी अमृत महाराज काहाळे म्हणजे बुवाजी, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्यबाबा, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मनोहर महाराज, किती सांगू, 11 जणांची नावं आहेत माझ्याकडं. जशी या भूमीची विशेषता आहे, नरखेड ही पेठ आहे. नरखेड भूमी पेठेची भूमी आहे. बहुतेक त्या भागातली आणि महाराष्ट्राच्या लगत तिकडून मध्य प्रदेश लागते. नरखेड सोडलं का पलीकडून मध्य प्रदेशची बाँड्री आहे. अशा बाँड्रीवरचं ते गाव आहे. पलीकडून हिंदी भाषिक आहेत, अलीकडून मराठी भाषिक आहे. महाराष्ट्रातलं शेवटचं आणि मोठं पेठेचं गाव ते आहे. जसे पेठेसाठी प्रसिद्ध आहे, तशी ही भूमी नररत्नाला जन्म देण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. विठ्ठल शुद्ध निष्कलंक 11 महात्मे या भूमीनं दिले. शुद्ध निष्कलंक चारित्र्य जगणारे 11 महात्मे, त्यापैकी वारकरी शिक्षण संस्थेच्या वाट्याला गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी अमृत महाराज, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधेबाबा, गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी वैद्यबाबा आणि गुरुवर्य हरिभक्तिपरायण श्रद्धेय शांती ब्रह्मबाबा मारुतीबाबा, ही सर्व मंडळी नरखेड नगरीतली आहेत. तसं वैकुंठवासी अमृतबाबाचं गाव अमरावती जिल्ह्यात, पण ते तिथं गेले का गेले त्यांच्या चरित्राचा स्वतंत्र चरित्राचा विभाग आहे. तिथं त्यांना का जावं वाटलं, तिथं ते कसे राहिले, त्या महाजन विठ्ठल मंदिराचा इतिहास काय, बाबाचं तिथं वास्तव्य कसं झालं आणि गुरुवर्य बाबांनाही ते परमार्थाची ऊर्जा तिथं कशी त्यांनी टिकवली, कशी प्रसारित केली आणि त्यातून ही सगळी मंडळी तयार झाली पुढची. या भूमीची विशेषता आहे तसं 1936 ते 1940 दरम्यान गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी अमृत बाबा वारकरी शिक्षण संस्थेत शिकून गेलेत. विदर्भातून पहिले गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज, भाऊसाहेब महाराज संस्थेत पहिल्यांदा शिकून गेले. भाऊसाहेबांच्या आधी एक दोघं जण होते पण फार प्रसारित झाले नाही. नागपूरच्या दोघांचं नाव जोग महाराजांच्या विद्यार्थ्याच्या यादीत 3 पाठात आहेत, पण ते फार प्रसारित का झाले नाही काही लक्षात आलं नाही. पण गुरुवर्य भाऊसाहेब महाराज त्याच्यानंतर जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा काळ, संस्था स्थापन झाल्यानंतर गुरुवर्य नथुसिंग बाबा आणि भाऊसाहेब महाराज एका पाठाचे विद्यार्थी, ही दोघं मंडळी एका पाठाला होते. त्याच्यानंतर एकानंतर एक नंतर गुरुवर्य अमृत बाबाजी आलेत. ही सर्व मंडळी त्या नरखेड नगरीशी संबंधित अशा प्रकारची मंडळी होती. त्या काळात परमार्थाचं वातावरणही खूप चांगलं होतं. त्या काळात आदराची महाराज फार होती, दराची फार कमी होती. आदराची महाराज मंडळी खूप होती, आज दराची वाढली आदराची कमी आहे. विठ्ठल ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर अंतःकरणातला श्रद्धाभाव वृद्धिंगत व्हायचा अशी मंडळी त्या काळात फार होती. त्यापैकी या नगरीची विशेषता या नगरीनं त्या परिसराला नाही तर सबंध महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थानं परमार्थाची ऊर्जा दिली. हे दोघं तिघं आळंदीत आलेत आणि त्यापैकी गुरुवर्य अमृत बाबाजी, गुरुवर्य वामन महाराज बालपांडे हे शिबिरं करत महाराष्ट्रात त्या प्रांतात भरपूर शिबिरं बाबाजींनी केलेली आहेत.
गुरुर्य प्रातस्मरी वैकुंठवासी वामन महाराज बालपांडे दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते, दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. 1995 साली आम्ही शिबिरात होतो, गुरुजी होते माझ्यासोबत. दोन्ही डोळ्यांनी आंधळे पण चौरंगी चिरा होते. चौरंगी चिरा याचा अर्थ गायनही तयार होतं, वादनही तयार होतं, आणि मोकळ्या वेळी दुपारच्या वेळेस ते करायचे काय, तर जे लोकांच्या वाजवायच्या पेट्या बिघडल्या ते नीट करायचे. आणि पूर्वी भिंतीवर जे चाब्याचे घड्याळ होते ते बुवाजी दिवसभर नीट करायचे, आम्ही ते पाहिलं. दिवसभर त्यांचं काम ते चालायचं, काय ते घड्याळ नीट करणं, त्याच्यानंतर ते पेट्या नीट करणं. ते इतके चाणक्ष होते, त्यांच्या वस्तूला हात लावला तरी ओळखत होते. त्यांच्या वस्तूला एखाद्याने हात लावला, त्यांचं धोतर, एखादा कदाचित आपण त्यांच्या हातात दोन धोतर दिले तर बुवाजी तुमचं यातलं धोतर कोणतं, धुवायला एकत्र गेलेलं धोतर नाही, यातलं तुमचं कोणतं, डोळे नव्हते पण नेमकं हातात घेतल्याबरोबर ते असं काठ पाहून सांगायचे माझं धोतर आहे. नाही नाही हे तुमचं नाही, हे दुसऱ्याचं आहे, हे तुमचं आहे, ते नाही म्हणे हेच माझं धोतर आहे. इतकं स्पर्शज्ञान ज्यांचं विशेष होतं, हातात घेतल्याबरोबर, आवाज ऐकल्याबरोबर ओळखायचे हा व्यक्ती, आवाज ऐकल्यावर ओळखतील पण हात हातात घेतल्याबरोबर नावानिशी त्याचा परिचय ते सांगायचे. असं ते जीवन काही आगळं वेगळं होतं. असे गुरुवर्य प्रातस्वी वैकुंठवासी वामन महाराज बालपांडे याच नगरीतले, राजाराम महाराज बालपांडे याच नगरीतले. वास्तव्यात पाहायचं झालं तर ही मंडळी या नगरीत जन्माला आली, या नगरीचं भाग्य नाही आपलंही भाग्य म्हणायला पाहिजे. गुरुवर्य बाबांचा जन्म झाला, आईचं नाव गयाबाई आहे आणि वडिलाचं नाव रघुनाथराव आहे. अभंगावर बोलण्यापेक्षा मला वाटते हेच महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? आई गयाबाई अतिशय सुशील शांत स्वभावाच्या, आणि वडिलाचं नाव रघुनाथ होतं, तेही रघुनाथरावजी अतिशय शांत स्वभावाचे. विशेषत्वानं आमची माळी याची जाती शेतलाऊ बागा येते, पण शेती तशी कमी होती. बाबांनी सांगितलं, बाबाच्याच मुखातून काही चरित्र सहज त्या काळात बसून काही गोष्टी मुद्दाम विचारून, काही त्रोट कशा प्रकारची मुद्दे लिहून ठेवले ते आज मला उपयोगी येतात. आणि ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मग ते आई वडील, दोन बहिणी, एकीचं नाव कलाबाई आणि लहानीचं नाव मला वाटते शांताबाई, शांताबाई. मोठीचं नाव कलाबाई, लहानीचं नाव शांताबाई. दोन भाऊ, बाबाचं नाव रामचंद्र, लहान्याचं रामराव. मला तेच सांगायचं आहे. वडील रघुनाथराव आहेत, बाबा रामचंद्र आहेत आणि लहान भाऊ रामराव आहे. म्हणजे नावाचा विचार करायचा झाला तर घरात जे नावाची रचना केलेली आहे, आईचं नाव गयाबाई हे क्षेत्राचंच नाव आहे. हे सगळं जर पाहायचं झालं तर वडिलाचं नाव रघुनाथ, मुलाचं नाव रामचंद्र, रामराव, म्हणजे रामप्रभूच्या विषयी किती निष्ठा यांच्या वडिलाच्या अंतकरणात असेल, आईवडिलाच्या अंतकरणात असेल हे आपल्याला नावाहूनच लक्षात येते. विठ्ठल आजोबा पंढरीचे वारकरी, आजोबा पंढरीचे वारकरी. पूर्वीची वारी इतकी सोपी नव्हती, त्या काळात आजोबा पंढरीच्या वारीला यायचे आणि पंढरीची वारीचा नियम तसा घरात होताच, त्याच्यानंतर वडील कधीतरी, कारण वडिलाला शेतीचा पूर्ण जबाबदारी वडिलावर होती, त्याच्यामुळं फार वेळा वडिलाला येणं शक्य झालं नाही. पण आजोबाचं बाळकडू बाबाला भेटलं. ते करता 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 तिथं त्या नगरीची विशेषताच अशी, 1940 ला गुरुवर्य बुवाजी तिथं शिकून गेले. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर एक मोठा सप्ताह तिथं झाला आणि त्या सप्ताहाच्या काळात वारकरी संप्रदायातली दिग्गज मंडळी तिथं गेली. मग ते कोण होते? गुरुवर्य प्रातस्मरी वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर, गुरुवर्य प्रातस्मरी वैकुंठवासी धोंडा महाराज, गुरुवर्य प्रातस्मरी वैकुंठवासी मामासाहेब महाराज, गुरुवर्य प्रातस्मरी वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज, गुरुवर्य प्रातस्मरी व परसराम मास्तर असतील. ही सगळी मंडळी त्या काळात त्या भक्ती उत्सवाला 8 दिवस तिथं राहिले. पण असं म्हणतात तो सप्ताह अभूतपूर्व अशा प्रकारचा सप्ताह नरखेड नगरीत झाला.
आणि त्या सप्ताहाचा प्रभाव असा झाला, त्या सप्ताहानंतर त्या नगरीतून तिघंजणं आळंदीच्या दिशेनं शिकण्यासाठी आलेत. त्यापैकी गुरुवर्य मारुती बाबा आहेत, त्यापैकी गुरुवर्य वैद्य बाबा आहेत, आणि त्याचपैकी गुरुवर्य बोधे बाबा आहेत. विठ्ठला मारुती बाबा त्या सप्ताहाचाच परिणाम खऱ्या अर्थानं झालेला आहे. आणि मग बाबा तिथं आलेत, बाबाचं शिक्षण आळंदीला झालं, हीच ती मंडळी आळंदीतून आळंदीच्या दिशेनं. बाबाच्या विचार बोधे बाबाचाच विचार करायचा झाला तर त्या सप्ताहात बाबाही होते, लहान होते बाबा, त्या बाल मनावर ते परमार्थाचं बाळ कडू असं काही बिंबल्या गेलं. त्या नरखेडच्या मंदिरात पहाऱ्याची सेवा करणं, बाबाचं जिथं शेती आहे त्या शेतीच्यावर एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक छोटंसं पांडुरंगाचं मंदिर आहे. नरखेड भागातली काही मंडळी असतील तर लक्षात येईल. बाबाची खाली शेती आहे, गावापासून काही एक दोन किलोमीटर अंतरावर शेती आहे आणि शेतीच्या बाजूला एका डोंगरावर एक छोटंसं पांडुरंगाचं मंदिर आहे. मूर्त्या हिदभर इंचाच्याच, जास्त मोठ्या मूर्त्या नाहीत त्या मंदिरातल्या, मंदिरच छोटं आहे. त्या मंदिरातल्या त्या दोन्ही मूर्त्या बोलक्या आहेत. मी तिथं गेलेलो आहे, दोन तीन वेळा गेलो. पहिल्यांदा गुरुवर्य बाबासोबतच जाण्याचा योग आला तर त्या दोन्ही इतक्या बोलक्या मूर्त्या आहेत. बाबांनी सांगितलं, उल्हास बुवा, मी लहानपणी या मूर्तीसमोर इथं भजन करायचो. विठ्ठल जाण्याचा योग असा आला होता. षष्टीचा प्रसंग, षष्टीच्या दुसऱ्या दिवशी नरखेडला महाजन विठोबा मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम होता आणि बाबाला आग्रह धरण्यात आला. गुरुवर्य अमृतबुवाजीने आग्रह धरला आणि बाबा पहिल्यांदा तर टाळाटाळ केली, पण बुवाजींचा इतका आग्रह असल्याकारणाने षष्टीचं सकाळची वारी सकाळी 3 वाजता गोदावरी मैयाचं स्नान करून नाथरायाचं दर्शन घेऊन मग त्या दिशेनं जाणं झालं. त्याच्यानंतर नरखेडमध्ये दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेस इतकी विरक्तता का बाबा, आले तरी घरी नाही आले, मंदिरातच झोपले. आम्ही म्हणलो, बाबा आपण घरी जाऊ, नाही इथंच करू म्हणे आराम. घराच्या विषयी आसक्तीच नव्हती. देह आणि देहसंबंधी निंदावे इतर वंदावे श्वान सुखरे हे जसं गाथा नेसता बाबाने पाठ केला असं नव्हतं, ते गाथा जीवनात उतरलेला होता. मंदिरात झोपले, दुसरा दिवस उजाडला, ते झालं सकाळी भजन झालं आणि भजनानंतर त्यावेळेस काही कीर्तन वगैरे काही झालेलं नाही आणि नंतर ते कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. दुपारचा वेळ होता, मोकळा वेळ, जेवण वगैरे आटोपले, मोकळा वेळ आहे आता काय. मग वेळ होता तर मग आपण ते मुंबईची काही मंडळी त्यावेळेस आलेली होती आणि म्हणे मग आपण त्या डोंगरावर, बाबांनीच आवर्जून सांगितलं, आपण म्हणे डोंगरावर पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. कोणालाच कळत नव्हतं पांडुरंगाच्या दर्शनाला डोंगरावर जाऊ म्हणजे. पांडुरंगाचं मंदिर नरखेडमधलं महाजन विठोबा मंदिर सगळ्यात मोठं मंदिर, बाबा पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ म्हणतात म्हणल्यानंतर विचार पडला म्हणजे कुठं आहेत, मग ते डोंगरावर. मग ते बाबांनी सांगितलं आणि मग काय माहितीवाली ती, कारण इतके वर्षाचा जसं बाबा आले त्याच्यानंतर 2 ते 3 वेळाच गावी जाण्याचा योग, आई वडील गेले तरी बाबा निर्याणासाठी त्यांच्या गावाकडं त्यांच्या आईवडिलाच्या निर्याणात गेले नाही. उलट भावाला सांगितलं, इकडंच आस्थी घेऊन या, इथंच आपण समर्पण करू, इथंच भजन करू. आणि तेव्हापासून बाबाच्या आईवडिलाच्या स्मृतिप्रित्यर्थ जोग महाराजाचा सप्ताह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा अखंड ती पंगत द्यायचे. विठ्ठल त्या डोंगरावर गेल्यानंतर तिथे एक सती माता त्या गावातली होती. सोमवारचा दिवस होता, जेवण आटोपले होते, पण त्या सती मातेनं बाबाला पाहिल्याबरोबर, कोण आता ते विदेह अवस्थेत असणारी माऊली, बाबाला पाहिल्यानंतर ती लांबूनच म्हणे, बाबा या नरखेड भूमीचा खऱ्या अर्थानं उद्धार करणारा महात्माला मला चटकन जाऊ दे म्हणे दर्शन घ्यायला. आणि ती पुढं आली, बाबाच्या चरणावरती त्या माऊलीनं नमस्कार केला, बाबांनी सुद्धा नमस्कार केला
आणि त्या माऊलीनं काय देऊ म्हणे माझ्याजवळ आता काय एवढ्या मोठा महात्माला माझ्याजवळ काय द्यायला, तिथं वांगे पडलेले होते आणि ते वांगेच तिनं दि आता ती आवलिया कोटीतली माऊली तिनं ते वांगे दिले. मला आठवते बाबांनी कधीच वांग्याची भाजी खाल्ली नाही, कधीच नाही. पण ते बाबांनी ते वांगे ज्यावेळेस आम्हाला सगळ्याला बाबाला दोन दिले ना, आम्हाला एक एक दिलेलं होतं. बाबांनी सांगितलं याची भाजी करा विठ्ठल. ते वांगे आम्ही सांभाळून ठेवले. नंतर दुसऱ्या दिवशी ज्या गावात गेलो तिथं त्याची भाजी झाली. मला सांगायचं काय तर असं बाळ कडू ज्यांना तिथं भेटलं तिथं ते भजन केलं आणि ते भजन करून जवळच बाबाची खाली शेती होती त्यावेळेस ते पाण्याचं सुद्धा व्यवस्था तशीच होती. घरच्यांना विचारलं घरचे काय आळंदीला येऊ देत नाहीत, करायचं काय. तर सगळी माहिती घेऊन गुरुरे बाबा, भाऊसाहेबांचा विशेष प्रभाव गुरुरे बाबांच्या जीवनावर होता. पारमार्थिक प्रांतातले आपले गुरुजी कोण तर त्यांनी आदर्श ठेवला होता भाऊसाहेबांना. बाबांचं जीवन भाऊसाहेबांनी घडवले होतं, भाऊसाहेबांचं विशेष प्रेम बाबावर होतं. तर मग भाऊसाहेबांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यावेळेस नरखेडून रात्रीची एकची गाडी होती. शेतावर दोघे लहाना भाऊन ते अतिशय लहानच होते आणि त्या शेतावर ते बाबा आणखीन एक जण असे तिघं जणं थांबलेले. रात्रीच पाणी आणण्याच्या निमित्तानं बाबा तिथून बाहेर आले आणि रात्री एकची गाडी पकडून नागपूरला आले. नागपूरून पुण्याला कसं यायचं तेही रेल्वेजवळ पैसे काय थोडेफार पैसे खिशात घेतलेले थोडेफार पैसे होते ते पैसे घेऊन बाबा पुण्यापर्यंत आले. पण पुण्याहून आळंदी कुठं आहे कसं जावं लागते काही माहीत नाही. एक सद्ग्रस्त भेटले आणि त्या सद्ग्रस्ताच्या सहवासात कुठून आलावा तुला कुठं जायचं हे सगळं विचारणा केली आणि कळल्यानंतर ते म्हणे मला आळंदीला जायचं. आळंदीला जायचं म्हणल्यानंतर आळंदीला बाबा आले. आळंदीला आल्यानंतर आळंदीतही कोणाचा परिचय नाही. पण हळदे धर्मशाळा जी आहे तिथं शाळा भरते त्या हळदे धर्मशाळेत जवळजवळ एक महिन्याचा काळ बाबा तिथं राहिले. हळदे धर्मशाळेत एक महिना बाबा तिथं राहिले आणि एक दिवस सकाळी सकाळी प्रदक्षिणा करता करता गुरुवर्य भाऊसाहेब महाराजांची भेट झाली. आणि भाऊसाहेब महाराजांची भेट झाल्यानंतर भाऊसाहेबांनी त्यांना देवीदास धर्मशाळेत नेलं. आणि जसं देवीदास धर्मशाळेत नेलं त्याच्यानंतर गुरुवर्य बाबा शेवटपर्यंतसुद्धा देवीदास धर्मशाळेत वास्तव्याला राहिले. विठ्ठल तिथं गेल्यानंतर हरिभक्तिपरायण गुरुवर्य नानांची भेट झाली. आणि नानाचं हृदय साधक हृदयच होतं महाराज. नाना ज्यांनी अभ्यासले त्यांना नाना लक्षात येतील. नानांचं जीवन तसंच होतं, साधकाच्या विषयी तळमळ होती, खूप तळमळ होती. ते त्या काळात खायला भेटायचं नाही तर ते सीधा आता आमचे वारकरी बाबा आहेत चातुर्मासापासून मला ते पाहतात 1996-97 पासून अलग लक्षात. तर ते नाना ते वारकऱ्यांना सुद्धा शिधा द्यायचे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधकांना आश्रय द्यायचे. त्या काळात आळंदी सगळ्यात जास्त जर विद्यार्थी कुठं राहत असतील तर देवीदास धर्मशाळेत राहायचे सगळ्यात जास्त. एक वेळचा तर प्रसंग असा होता साईडचं पूर्ण भरल्या गेलं तर मधून जशा पंक्ती बसतात तशा विद्यार्थ्याच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या. पण बाबांनी सांगितलं का बाबा वाक्य प्रमाणम, बाबाच्या शब्दाच्या पुढं वास्तव्यात बाबालाही नानानेच आश्रय दिला. पण बाबाच्या शब्दापुढं नाना कधी जायचे नाही. बाबा म्हणतात ना ठेवा या विद्यार्थ्याला, नानांनी ठेवायचं महाराज. अशा प्रकारचं प्रेम होतं. बाबा तिथं राहिले, गुरुवर्य अमृत महाराज गुरुवर्य भाऊसाहेब तिथंच राहायचे. त्याच्यामुळे भाऊसाहेबांचा सहवास बाबाला लाभला. साधकीय अवस्था काय असते, कसं उठलं पाहिजे, कशी साधना केली पाहिजे, हा परिपूर्ण सहवास भाऊसाहेब महाराजांचा लाभला. आणि त्याचा परिणाम बाबाच्या जीवनावर होत गेला. आणि तंतोतंत जे भाऊसाहेबांचं जीवन तशाच प्रकारचं त्यांचं जीवन बनत गेलं. गुरुवर्य भाऊसाहेब महाराज देवीदास धर्मशाळेत खोलीत चिंतनाला यायचे आणि वारकरी शिक्षण संस्थेत त्यांची एक रूम तिथं राहायचे. कधी देवीदास धर्मशाळा, कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वारकरी शिक्षण संस्था. पण बाबांनी सेवा करायची, त्यांचे कपडे वगैरे धुवायचे. आणि असं करत 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 4 वर्षाचा काळ
या गुरुवर यांच्या सहवासात गुरुवर मोठे बाबा असतील, गुरुवर्य यादव महाराज आडवीरकर त्यांनी व्याकरण शिकवलं. यादव महाराज आडवीरकर त्यांनी व्याकरणाला शिकवायला ते होते. त्यावेळेस संस्थेत ते व्याकरणाचे शिक्षक होते, काही दिवस होते ते. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर ही सगळी गुरुवर्य मंडळी, जुनी गुरुवर्य मंडळी, नथुसिंग गुरुवर्य, नथुसिंग बाबा असतील, गुरुवर्य भाऊसाहेब महाराज असतील, गुरुवर्य कदम माऊली, ही सगळी मंडळी त्यावेळेस संस्थेत शिक्षक होते. गुरुवर्य घुले बाबा होते, गुरुवर्य मारुती बाबा नुकतेच लागले आणि यांना पहिल्याच वर्षाला भांडारकर शिकवण्यासाठी आले. आलं का लक्षात? म्हणून शिक्षक म्हणून त्यावेळेस लागलेले बाबा. आणि मग हे शिकवायला त्यांच्या सहवासात शिक्षण झालं, 4 वर्षाचा अभ्यासक्रम झाला. पण त्यांच्या सहवासातली मंडळी सांगतात बाबांची वृत्ती जशी आज आहे तशी त्याही वेळी तशीच होती. कधी कधी एखाद्याच्या संगतीनं आपल्या आचारात आपल्या विचारात बदल होतो. आलं का लक्षात? कोणाच्या संगतीचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो, पण काही शुद्ध अवतारकोटीतले महात्मे त्यांची वृत्ती ती कायम तशीच राहते. तसं गुरुवर्य बाबांची वृत्ती पहिलेपासूनच शांत होती, पहिलेपासूनच परमार्थाची वृत्ती त्यांची होती. पार कधी खेळण्यात बागडण्यात त्यांनी आपला वेळ घातलाच नाही. त्यांचा खेळही म्हणलं तरी चिंतनच होता. आलं का लक्षात? आणि त्यांचं चिंतनही चिंतनच होतं, पण खेळाला जास्त त्यांच्या जीवनात वावच नव्हता. बालपणापासूनच अंतर्मुख वृत्तीचे बाबा. आणि 4 वर्ष झाल्यानंतर आता काय, आता काय म्हणल्यानंतर भाऊसाहेबांच्या सांगण्यानुसार भंडारा डोंगर गाठला, भामचंद्र डोंगर गाठला आणि सगळ्यात जास्त घोराडेश्वर डोंगरावर बाबा राहिले. कुठं राहिले? भंडारा डोंगरावर फार कमी काळ राहिले, पण घोराडेश्वर डोंगरावर सर्वात अधिक काळ बाबा राहिले. आणि मग तिथं बाबांनी भाऊसाहेबांच्या सांगण्याहून गाथ्याचं चिंतन, गाथापाठ केला. गाथापाठ केला त्यावेळेस गुरुवर्य प्रातस्मी वैकुंठवाशात वाशी वारकरी संप्रदायातले भजन भीष्म असणारे साहेबराव नाना त्यावेळेस आपली वारी झाली का मोकळ्या वेळात ते तिथं राहायचे. कुठं? घोराडेश्वर डोंगरावर. बाबांनी अभंग पाठ करायचा आणि तो अभंग लक्षात राहण्यासाठी साहेबराव नानांनी त्यांना तशी चाल शिकवायची. त्या अभंगाला अनुरूप अशा प्रकारची ज्या भावात तो अभंग आहे, ज्या रसात तो अभंग आहे, त्या रसातली त्या भावातली ती चाल त्यांनी त्यांना सांगायची आणि मग ते बाबांनी तशीच चाल बसवायची. असं करता 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 अभंग गाथ्याचा पहिला भाग तयार झाला. तिथं सुदाम महाराज असतील, आदि करून त्या काळातले दोघं तिघं महात्मे आहेत. एक श्रीरंग महाराज म्हणून कोणीतरी महात्मे होऊन गेले, बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. ती एक होते म्हणे, तेसुद्धा विरक्त अशा प्रकारचे डोंगरावर राहायचे. आणि मग त्यांच्या सहवासात तो गाथ्याचा पहिला भाग तयार केला. परीक्षा घेण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी संस्थेत आलेत आणि संस्थेत गुरुवर्य प्रातस्मृती वैकुंठवासी मामासाहेबांनी परीक्षा घेतली. गाथापाठ झाल्यानंतर पहिल्या भागाची परीक्षा मामांनी घेतली आणि मामांनी पाठ थोपटली असा गाथापाठ केला होता. कसंही विचारलं, आता गुरुवर्य आमचे कदम माऊली आहेत, कसंही विचारा, गाथा कसाही विचारा, एकून विचारा नाही तर खालून विचारा का मधून विचारा, ज्ञानेश्वरी कशी विचारा, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तशा प्रकारचं तयारी होती बाबाची. आणि मग ते पाहिल्यानंतर मामाने पाठ थोपटली आणि कीर्तनाचं पहिलं बक्षीस आलं. पहिलं बक्षीस आलं, ते पहिलं बक्षीस त्यांच्या हातात आलं. आता या बक्षिसाचं काय, आपण बक्षीस आल्यावर काय करतो? पहिले खायचं पाहतो. बाबांनी त्याची सारथ ज्ञानेश्वरी घेतली. बाबांनी काही दिवस वाचली आणि आमच्या महाराजाकडेच आहे ते, तुमच्याकडेच आहे ते ज्ञानेश्वरी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ती सारथ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी तिथं पाठ करता करता ज्यावेळेस पारायण करायचे, पारायण झालं का मग ते सारथ ज्ञानेश्वरी वाचायची. ती सारथ ज्ञानेश्वरी घेतली आणि विडल ती सारथ ज्ञानेश्वरी काही दिवस त्याने वाचली. त्याच्यानंतर नंतर ते बाबांनी जे जसा गाथा तयार होता तसा ज्ञानेश्वरीच्या ओव्यासुद्धा बाबाच्या तयार होत्या. काही चुकलं का बाबा बराबर तिथं सांगायचे, हे असं असाय बरं का, मला सांगायचं काय, असा गाथापाठ केला. 4 वर्ष गाथ्याचे झाले आणि गाथापाठ करून बाबा तयार झाले. आता काय,
त्यास गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी नथुसिंग बाबांनी एक पारमार्थिक दौरा परमार्थाचा शुद्ध प्रचार व्हावा याच्यासाठी काढला आणि त्या पारमार्थिक दौऱ्यात नथुसिंग बाबांनी त्यांना आपल्या सहवासात घेतलं. अशी भरपूरशी त्या काळातली मंडळी बाबाच्या सहवासात दौऱ्यात जायचे आणि मग ते दौऱ्यातसुद्धा बाबांचं ते आचार विचार पाहून नथुसिंग बाबा गुरुजी होते पण बाबाच्या बाबतीत एखादा नियम बाबांनी सांगितला तर बाबासुद्धा त्याचं हनन किंवा खऱ्या अर्थानं खंडन करायचे नाही. नथुसिंग बाबा म्हणायचे, आले बाबाजीचे मना तेथे कोणाचे चाले नाही. हे बाबाच्या मुखातले शब्द आहेत. कोणाच्या? नथुसिंग बाबाच्या. आलं का लक्षात? म्हणजे बाबा होते विद्यार्थी पण त्या परमार्थाचं वलयच काही वेगळं होतं, ती साधनाच काही वेगळी होती. बाल्यावस्थेपासून असणारा तो परमार्थ जणू काय बाबाला ती परिपक्वता प्राप्त करून देणारा, परिपक्व असणारा हा महात्मा. सगळेजणं त्यांचं वचन मान्य करायचे. असं करता करता दौऱ्यातला काळ, मग ते दौऱ्यातलं या गावापासून त्या गावाला त्या अडीच दोन महिन्याचा तो दौऱ्याचा काळ झाला का, त्र्यंबकची वारी करायची आणि त्याच्यानंतर त्र्यंबकची वारी करून नंतर इगतपुरीचा सप्ताह करायचा. इगतपुरीचा सप्ताह झाला का आळंदीच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा जोग महाराज सप्ताह, त्या सप्ताहाला द्वादशीला बाबांनी यायचं आणि द्वादशीला बाबा आले का द्वादशीपासून काल्यापर्यंत राहायचं. दुसऱ्या दिवशी वडिलाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करायचा आणि तो कार्यक्रम झाला का त्याच्यानंतर पुन्हा बाबा दौऱ्याला कार्यक्रम काही ठरले ते कार्यक्रम करून पुन्हा बीजेच्या तशातच यायचे. विठ्ठल बीजेच्या तशात आळंदीला आले का बीजेचा उत्सव सुदुंबऱ्याचा सप्ताह. मग तिथं पुन्हा ही सगळी मंडळी एकत्र आणि मग ते बाबाचं गाथाभजन, दुपारी नथुसिंग बाबांचं प्रवचन, रात्री संध्याकाळच्या वेळी नथुसिंग बाबांनी सांगितलेले संतांचे चरित्र, हे करता 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 तो दिवस निघून जायचे अतिशय आनंदात. साधक मुद्दाम त्या काळात या गुरुवर यांच्या सहवासात आपल्याला राहायला जमते म्हणून त्यांच्या सहवासात राहणं करायचे. आणि ते झालं का संध्याकाळच्या वेळी कीर्तन झालं, विश्रांती देव बीजेचा कार्यक्रम आटोपला का काही दिवस पुन्हा बाबा कार्यक्रमाला, नंतर काही दिवस आळंदीत वास्तव्य, मग सद्गुरू जोग महाराजच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं भजन. मोठे बाबांनी सांगितलं हे भजन तुम्ही करा आणि भजन करा म्हणून भजनाचा विना गुरुवर बाबांकडं मोठे बाबांनी दिला आणि मग त्याच्यानंतर संस्थेतलं भजन बाबांनी करायचं. त्या भजनाला राहायचं, निष्काम निष्पुर सेवा करायची. बाबाचं जीवनच तसं होतं, निष्पुर, कधी कशाची अपेक्षा केली नाही. सप्ताहाला गेले तरी कोणी द्यावं अशी नाही. पंढरपूर क्षेत्रातलाच इतिहास आहे, बाबा चातुर्मास्यात काही ठिकाणी भजनाला देहूकराकडं, त्याच्यानंतर हराळकर मठात, अशा ठिकाणी महिना महिन्याचे सप्ते वाड्यात सप्त्याला महाराज बाबा सप्ताहाला जायचे, तिथं भजनाला जायचे, पण तिथून अपेक्षा काहीच नाही. हे बाबाला खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर हे गुरुवर प्रातस्मरी वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर त्यांच्या मठात सप्ताह व्हायचा आणि सप्ताह झाल्यानंतर शेवटच्या दिवशी गाथा भजन केल्यामुळं प्रत्येकाला काहीतरी द्यायचे आणि बाबालाही देण्यासाठी महाराज पुढं आले. बुवा तुम्ही आमच्या इथं भजन केलं म्हणून काहीतरी आपण फुल नाही, फुलाची पाकळी, वस्त्र तरी म्हणा, दक्षिणा तरी म्हणा, हार तरी म्हणा आपण देतो आणि भजन झालं का बाबा निघायचे. महाराजांनी अडवलं तरी ते थांबायचे नाही आणि मग खऱ्या अर्थानं गुरुवर प्रातस्मरणीय वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर म्हणायचे. हे न म्हणजे बोधेबाबाकडे बोट दाखवून सांगायचे, हा महात्मा म्हणजे तुकोबाराचं छोटं मॉडेल आहे म्हणे. कोण म्हणायचं? शंकर महाराज खंदारकर सारख्या महात्म्यांनी, अशा मोठ्या महात्म्यांनी म्हणावं हे तुकोबाराचं छोटं मॉडेल आहे. आणि खरं सांगायचं झालं तर बाबाला बाबा नाव नाही, भोदे अण्णाव आहे त्यांचं. भोदे बुवा हे त्यांचं नाव आहे. पहिले त्यांना बुवाच म्हणायचे पण बाबाला बाबा कोणी नाव दिलं? एकदा गुरुवर्य नानांनी सांगितलं होतं, नाशिकचा सप्ताह, नाशिक रोडचा सप्ताह, आणि नाशिक रोडच्या सप्त्यात मामासाहेबांचं कीर्तन, मामांचं कीर्तन झालं आणि कीर्तन त्या सप्ताहाला ते सगळीच मोठी मंडळी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साहेबराव नानांनी अशी चाल म्हणली, मागं म्हणायलाच कोणी नाही. आणि त्या साहेबराव नानाच्या पाठीमागं म्हणायचं कोण? साहेबराव नानांनी भरपूर गायक भरपूर होते, सगळ्यांकडे पाहिलं.
म्हणायला कोणीच नानाच्या लक्षात आलं, नानाने बाबाला पाहिलं आणि बाबाला खुणवलं. बाबाला खुणवल्यानंतर बाबाला बाबा पुढं आले चाल म्हणायला. चाल झाल्यानंतर ते कीर्तन झालं आणि ती चालच अशी बहारदारीची झाली. आणि ती चाल संपल्यानंतर सगळेजणं ज्यावेळेस महात्मे बसले, ज्यांचं कीर्तन मामा बसले, ही सगळी मंडळी बसले. बसल्यानंतर बाबाकडं पाहून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गुरुवर प्रातस्मरणीय वैकुंठवाशी धुंडा महाराजांनी सांगितलं म्हणे, बुवा हे यांना बुवा म्हणत जाऊ नका, हे बाबा आहेत म्हणे बाबा. आणि बाबाला तेव्हापासून बाबा नाव पडलं. त्याच्या आधी सगळेजण का कोण म्हणत होते, बुवाच म्हणत होते. तोपर्यंत बुवा म्हणत होते, पण त्या सप्ताहानंतर तिथं सगळीच मंडळी त्यांचे सहपाठी होते. गुरुवर्य प्रातस्मरणीय ही सगळी मंडळी होते. आता असणारे विद्यमान गुरुवर्य पांडुरंग बाबा होते, ही सगळी मंडळी त्या काळात होती. आणि ते तेव्हापासून बाबाला बाबा नाव पडलं. असं करता 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 परमार्थाची वाटचाल करत 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 भरपूर सप्ताह केलेत. पंढरीत चातुर्मासात विद्यार्थ्याला सांभाळण्याचं काम, इथं एका मठात गुरुवर्य रामचंद्र महाराज होते, गुरुवर्य खऱ्या अर्थानं पाहिजे झाला तर अमृतबुवाजी होते, अशी मंडळी मठात राहायचे, त्यांचा सहवास त्यांना लाभला. बुवाजींचं नामचिंतन कसं आहे, कोणाकडून काय घेतलं, बाबाने एक दिवस सहज सांगितलं, या प्रत्येक महात्म्याकडून घेण्यासारखं होतं. गुरुवर्य रामचंद्र महाराज भजन नामस्मरण किती करत होते म्हणे, एक डुलकी झाली का उठले का बुवाजी नामस्मरणाला बसायचे. बाबाचंही तसंच होतं. बाबा मधल्या काळात तर एक डुलकी झाली का कधी अडीचला तीनला उठायचे. ते छोटी खोली देवीदास धर्मशाळेत पूर्वी पायऱ्याच्या खाली खोली होती, त्या खोलीत बाबाचं वास्तव्य होतं. एक डुलकी झाली, एक झोप झाली का बाबा उठायचे, जप करत बसायचे. ते गुरुवर्य रामचंद्र महाराजाकडून घेतलेलं. त्याच्यानंतर उठायचं कसं, साधकी अवस्था कशी, भाऊसाहेब महाराजाकडून घेतलेलं. हे सगळं एकाएकाकडून एक एक गुण त्यांनी ग्रहण केलेला, असं इथं चातुर्मासात वास्तव्य व्हायचं. वास्तव्य करतेवेळेस कधी कधी आता ते महात्मेच होते, आणि महात्मे असं आपल्या त्या महिमेत ते राहायचे. पूर्वीचा काळ खायलासुद्धा भेटायचं नाही, बाबाचं जेवण एकच टाईम होतं. पूर्वी बाबा एकच टाईम जेवायचे, संध्याकाळचं जेवण बहुतेक करत नव्हते. त्याला दोन कारणं होते, सकाळी लवकर जाग येते, आणि दुसरं कारण होतं त्या काळात अन्नाचाच तुटवडा होता, अन्नाचाच तुटवडा होता. त्याच्यामुळं एक टाईम जेवण केलं का संध्याकाळचं काही जेवण करायचं नाही. हे जे जेवण चालू केलं त्याच्या पाठीमागं आमचे हरिभक्तीपरायण संजय सिंग महाराज यांचं हे आहे. त्यांनी जबरदस्तीने एक दोन वेळा खाऊ घातलं, आणि वारीत दिवसभर चालायचं. ज्ञानोबारच्या बाबाची साधना पाहण्यासारखी होती. ज्ञानोबाराय बसले तरच बसायचं, आणि ज्ञानोबारायची पालखी निघली का पुन्हा आपलं सरळ निघायचं. अशी कट्टर साधना त्यांच्या जीवनात होती. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं कीर्तनाला राहायचे, जागराला प्राय नाही अजून. पण कीर्तन झालं का रात्री आले का विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय कधी विश्रांती करायची नाही. आणि ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विष्णू सहस्रम नाम वाचता वाचताच, कारण शरीर आहे शेवटी थकलेलं, अशी डुलक्या यायच्या, पण सहस्रनाम पूर्ण झाल्याशिवाय कधी विश्रांती केली नाही, कधीच विश्रांती केली नाही. विश्रांती करायची आणि पुन्हा सकाळी काकड्याला हजर, अशा प्रकारची वारी, अशी त्यांची कट्टर साधना बाबांच्या जीवनात पाहायला सापडते. कितीतरी साधकांना बाबांनी कीर्तन केलं नाही देवा, बाबांनी प्रवचन केलं नाही, बाबांनी कथा केली नाही, पण बाबांनी जेवढे साधक घडवले तितके कोणीच घडवले नाही. विठ्ठल पाठीमागची भूमिका अशी होती, निष्कामता आणि निस्पृहता त्यांच्या जीवनातली विशेषता होती. बाबांचं खरं साधुत्व होतं. साधकाच्या बाबतीत ते मला त्या अभंगात सांगायचंच आहे, साधकाच्या बाबतीत किती दक्षतेनं साधक सांभाळला पाहिजे. कधी प्रेमानं, कधी आता काशी काय सगळे साधक काय सारखीच येतात असं काही नाही. इथं आलेलं मटेरियल फार विचित्र असते, आलं का लक्षात, एकाही असं नसते. एकदा तर एकजण महाभाग आजही आहे, मी नाही सांगत, आज नाव नाही सांगत तुम्हाला, इथं चातुर्मास्यात राहिला. आता बाबाला दिलेली दक्षिणा बाबा आपल्या त्या वळकटीतच असे उषाखाली टाकून द्यायचे,
पूर्वीचा काळ उशाखाली टाकून द्यायचे, टाकल्यानंतर यांना फक्त पाहायचं आणि ते बाबाचे पैसे काढून घ्यायचे, ते काढून घे चातुर्मासातलाच प्रसंग, ते घ्यायचे आणि खर्चायचे, एकदा झालं दोनदा झालं ते झालं बाकीच्याच नाही. पण एक दिवस इथंच देवीदास काका होते, कैलास हवास लाभला असेल लाभला ना, आम्हालाही लाभला, आम्हालाही ते भेटलं कडू विठ्ठल परमार्थात कडू हे पाहिजे महाराज. हे परीक्षण आहे, आलं का लक्षात, हे जर बाळ कडू भेटलं नाही तर पुढं आपला परमार्थही टिकत नाही. मग ते बाळ कडूच होतं, इथं परमार्थात आल्यावर ते साधकाला तासूनच घ्यायचे. मला इथं आल्यानंतर पहिल्याच वेळे इथं दारातच भेट झाली, तेव्हापासूनची खरी भेट मला आणखीनही आठवते, या दारातली भेट, अलग लक्षात. असे स्वभाव अतिशय तिखट होता, कडवट होता, पण बाबावर आणि गुरुवर्य अमृत महाराजांवर अतिशय निष्ठा होती. कधी कधी तडजोड नाही, बोलते वेळेस कडक बोलायचे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं या पोरानं पैसे चोरले, महाराज त्याला घेतलं, त्याला दोन दिल्या कानाखाली लावून, हे सगळं झालं, सगळ्यांनी त्याला काढून द्या काढून द्या काढून द्या. बाबा म्हणे नाही, त्यावेळेस दिलबी शास्त्री राहायचे आणि नाही म्हणे काढून नाही द्यायचं. बाबांनी त्याला सांभाळलं, शेवटी त्याला गुंजारून सांगितलं आणि कोणी नसते वेळेस बाबांनी त्याला एकांतात, बाबा इथं कोपऱ्यात राहायचे पूर्वी, खोलीत नव्हते कोपऱ्यात होतच, तर ते वळकटीतले पैसे काढले, कोणीच नाही हे पाहिलं, दुपारची वेळ आहे आणि बाबांनी तुला पैशाची आवश्यकता आहे का, पैसे काढले आणि चुपचाप त्याच्या हातात ठेवले आणि हे देवीदासरावनी वरून पाहिलं. आता काय झालं असेल तुम्ही सांगा. ते कोणाचीच गई करत नव्हते, बाबाला सुद्धा असे बोलले सांगायचं काम नाही. आलं का लक्षात, बाबाला खूप जण म्हणायचे भाऊ बाबा एवढं बोलतात ना, बाबा म्हणे अरे बोलतात बोलू द्या, बोलल्यानं काय होते, पण मठ सांभाळतात ना विठ्ठल. चार महिने आहे पण आठ महिने पांडुरंगाचं दर्शन होते ना त्याचं, म्हणजे अशी जी गुणग्राहकता बाबाची होती ती पाहण्यासारखी होती. बहुतेक बाबाकडे आलेले बाबाकडे जे जवळ ते पाहायचं झालं तर ते फार उपयोगी नव्हतेच, पण बाबा त्यांच्यावर अधिक प्रेम करायचे. का प्रेम करायचे, बाबा म्हणायचे यांना जर सोडून दिलं ना, इथून सोडून दिलं ना, मग हे कुठं वाया जातील सांगायचं मत नाही, म्हणून कशी असले तरी खटनट यावे. म्हणून बाबावर प्रेम सगळ्याच आहे, बाबांवर प्रेम करणारा वर्ग एक नाही, बाबांच्या सहवासात असणाऱ्यांनी प्रेम केलं यात विशेषता नाही. बाबा साधा भोळा वारकरी सुद्धा बाबावर तेवढंच प्रेम करायचा. कोणी बाबाला भेटायला ज्या गावात बाबा गेले ते एकदा का बाबाची भेट झाली का लोक बाबावर तशाच प्रकारचं प्रेम करायचे, आणि बाबाच्या सहवासातले साधक तर प्रेम करायचेच करायचे, असं बाबाचं जीवन होतं. कधीच आड्यता नव्हतीच त्या जीवनाला, कुठेही म्हणलं तिथं भजन, म्हणलं तिथं बाबाला बहुतेक मोठ्या सप्त्यापेक्षा छोटे सप्ते जास्त आवडायचे, घरगुती सप्ते. ते म्हणायचे बरं राहते, याच्यात काही अडचण नाही, काही ताप नाही, पण घरगुती सप्ते फार केले पारायण बाबांनी, कोणाच्याही घरी आणि बरं तिथं काहीच नाही, ते पारायण झालं का मग करा प्रवचन. बहुतेक मला भरपूर वेळा तसा योग आला, तसं आपण त्याच्या घरचं काहीच नाही, मग बसा लगेच बसवायचं, काहीच नाही, काय गप्पा मारायच्या आणि दुसरं काही प्रवचन ते. आलं का लक्षात, आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर असं ते जीवन, निरागस अशा स्वरूपाचं जीवन खूप साधकांना सांभाळलं. दोन गोष्टी बाबांनी प्रामुख्यानं विचारले, काय, जेवण झालं का आणि दर्शन झालं का. आपल्या सगळ्याला आठवत असेल इथं आल्यानंतर बाबा एकच म्हणायचे, दर्शन झालं का आणि दुसरं जेवण झालं का. या महात्म्याने दोनच विचारा, जाऊ द्या ना, शेवटचा प्रसंग आहे दवाखान्यातला. पुण्याच्या दवाखान्यात बाबा होते विठ्ठल. या संचेती हॉस्पिटलला ती बिचारी परिचारिका ते दुपार ते व्यायामासाठी यायचे, सेवेस ते फिरवायला न्यायची, वेळ झाल्यानंतर फिरवायला आली, ते फिरवायला आल्यानंतर आता फिरणं झालं, दुपारची वेळ झाली होती जेवायची. आता म्हणे बाबा आता ते आवर्जून, बाबाचा स्वभावच निरागस स्वरूपाचा स्वभाव,
आणि मग त्याला ते झालं आम्हाला सोडलं म्हणे आता जेवायचं आता म्हणे बाबा तुमचं जेवायचा वेळ झाला आता तुम्ही जेवण करा. बाबा म्हणे तुमचं झालं का जेवण? ते नाही बाबा आता मी करेन. बाबा म्हणे आपले डबे आले ना एक डबा देऊन टाका यांना विठ्ठल. बस दुसरं काही माहीतच नव्हतं. आलं का लक्षात? दोन गोष्टी सांभाळी ती कसं सांभाळावं लागते. आलं का लक्षात? भोजनाचं साधकाच्या बाबतीत मठात काय बाबाचे हात म्हणजे लक्ष्मी होते महाराज. बाबाचे हात म्हणजे हातातच लक्ष्मी होते. बाबांची बोटं जर तुम्ही पाहिले कोणी जर आता आपण सहवासात राहिलेली मंडळी आहे बाबाच्या इथं अधिक मास होतं आणि बोट असे निमुळते होते ते हे सगळं लक्ष्मीचाच वास होता त्यांच्या हातात. एखादा संकल्प केला बाबांनी का तो सिद्धीलाच जायचा. ते काका गेले पंगत द्यायची. एका देवीदास काका गेले संस्थित बाबा त्या गॅलरीत उतरायचे अलीकडं. ते गॅलरीत का उतरायचे माहीत आहे का? खोल्यात महाराज लोकांची जागेसाठी भांडणं व्हायची म्हणून. त्या भांडणात नको आपल्याला चिंतन करायचं राहायचंच म्हणून बाबा अलीकडं गॅलरी जी होती ते पाडली. आता गॅलरी ते हॉल केला. त्या हॉलच्या जागी तिथे एक गॅलरी. त्या गॅलरीत बाबा आपली वळकट. पाऊस आला तर ते तिथं ओसाडी यायचा तर असं प्लॅस्टिक आडवं लावून तसेच बसायचे. पण खोलीत बाबांनी मोठ्या बाबांनी एकदा आग्रह धरला होता खालच्या खोलीत ये म्हणून. पण नाही मला सांगायचं काय तर असं जे याच्या वादो नावलंब्य असं अलिप्त जीवन. आणि खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर म्हणे बाबा म्हणे उद्या आपल्याला पंगत करायची. वारी आटोपलेली तर बाबा पंगत करायची पण जवळ पाहिजे ना आपल्या काहीच नाही जवळ. सकाळी बाबा बोलले आणि सकाळी बोलल्यानंतर दिवसभर लोक जे दर्शन आलेलं ते दक्षिणा गोळा झाली आणि संध्याकाळी काढून दिली म्हणे हे पा याची पंगत करायची. ते पंगत होऊन पैसे उरले होते आमचे. सकाळी केलेला संकल्प संध्याकाळी ती पंग म्हणजे दुसऱ्या दिवशी पंगत होती. व सांगायचं काय तर असा संकल्प त्यांचा सहज कारण देवालाच त्या सत्यसंकल्पाचा काही अहो सप्ताहून आल्यानंतर ते पैसे जे आल्यानंतर दोन दिवसात त्या पैशाची विल्हेवाट लागायची का? ती कुठंतरी दान देऊन टाकायचे नाही तर त्याचं अन्नदान करून टाकायचं. मोकळं व्हायचं. आता साजनी झाले मी निस्संग. कपडे आणले का कपडे साधकाला काय महाराज दोन सदरे आणि दोन धोतऱ्याच्या पलीकडजवळ काहीच ठेवलं नाही काहीच नाही. अक्षरशः दोनच सदरे होते. त्या पैठणला एकदा गेलो आता मला ते अभंग बाजूलाच ठेवू वाटत आहे. पैठणला गेलेला प्रसंग आहे. पैठणला गेलो ते धुवायला त्या धरणावर गेलो तसंच ते शेवाळलेले दगड हात घसरला. माझे कपडे आणि बाबाचे कपडे आणि उपरणं पांघरून दुपारी बाबा बसलेले ते कपडेच गेले. सगळे कपडे गेले धरणात. मी गेलो उलटा पण त्या काठावरच्या लोकांनी पाय धरून ओढून काढला. काढल्यानंतर झाला असं आता कपडे गेले काढायला काही हिंमत जात नव्हती. ते गेले बुडाला. बाबाला सांगितलं बाबा सगळे कपडे गेले म्हणे आता काय उपरणं होतं फक्त. खाली धोतर ठेवलेले ते धुवायला नेलेले दोन शर्ट ते दोन्ही गेलेले. आता काय करायचं? एक साधा सदरा होता ते इतकाच यायचा. बाबांनी तसाच गुंड्या न लावता तसाच घातला. त्याच्यानंतर अकोल्याला तसंच आम्ही गेलो ते उपरणावर गुंडाळून खाली ते सदरा एवढाच. आणि ते करता करता मग अकोल्याला आमचे जनार्दन तात्या गावंडे त्यांनी ते पाहिलं. ते त्यांना शिवायचं ते टेलरिंग काम करायचे आणि मग एक कापड घेऊन तिथं पहिला एक शर्ट शिवला विठ्ठल. पण संकलन कधी केलं नाही. कोणत्याही वस्तूच्या विषयी तादात्म्य कधी दाखवलं नाही. एकदाचा प्रसंग आहे असे काही पैसे आले. बाबा आपण आहे ना तुमच्या म्हातारपणासाठी बँकेत टाकू. माझ्या कानाखाली लावली होती बाबांनी मला आठवते चांगलं. अरे आपली गाथा रिद्धिसिद्धी आहे तुकोबाराची कृपा आहे आपल्याला काय कमी आहे. म्हणजे इतकी म्हणजे आपल्या जीवनाच्या विषयी हेच जे आलं ते पूर्ण समर्पण आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण अशी वृत्ती होती. निस्पृह जीवन जगले असं निष्कलंक जीवन जगले असा महात्माच झाला नाही महाराज. आजही बाबा बाबाच होते. शेवटीसुद्धा दवाखान्यातल्या काळातसुद्धा त्या दवाखान्यात जे आला त्याने भजन म्हणायचं बाबा भजन. ते काही वेगळंच जीवन होतं. ते भजन करता करता
शेवटच्या दिवशी पंढरीची वारी आली, यांना विचारायचे दादा होते शेंद्रे दादा, अहो म्हणे दादा अशी कोणती गाडी तुम्ही बुक केली, आणखीन कशी गाडी पंढरपूरला पोहोचून झाली? त्या आय सी यूमध्ये होते ना, ते तिथं त्यांना ते लागल्यानंतर ते लक्षात येत नव्हतं, म्हणे अशी कशी गाडी फार थंड आहे, ए सी आय सी यू असल्याकारण ते थंड होतं, पंढरपूरला गाडी का पोहोचत नाही म्हणे आपली? पंढरपूरचा वेध असा चित्तात लागलेला असा लागला, त्याच्यानंतर ते थोडे बरे झाले, बाहेर घेतलं, आणि बाहेर घेतल्यानंतर मग त्यांना लक्षात आलं, सगळेजण भेटायला यायचे, पंढरीची वारी चुकली म्हणून बाबाच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, तसं पाणी कधीच बाबाच्या डोळ्यात नाही, पाय मोडला तरी पाणी। इथं एकदा सप्ताह झाला आपला, नवमीच्या दिवशी मिरवणूक निघली, वाळवंटातली मिरवणूक, पण तिथं मुलांनी फुगडी खेळली, ते माझ्या लक्षात आहे, आणि ते फुगडी हां बाबाच्या पायावर ते फुगडी आली, पडले पायाला लागलं, काय तितिक्षा होती महाराज, एक दिवस तर दवाखान्यात नेलंच नाही, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं, एक दिवस तसंच इथंच होते, गावठीच उपचार, बरं जे आला तो उपचार करणारा, आणि असं करता करता दुसऱ्या दिवशी तो पाय जास्त झाला, आणि त्याच्यानंतर दवाखान्यात नेलं, आणि दवाखान्यात नेल्यानंतर तो पाय अतिशय सुजला, ते डॉक्टरने त्याला प्लॅस्टर केलं, खाली स्केल पट्टी अशी बसवली पाय हालू नाही म्हणून, झालं असं महाराज एक महिना बाबांनी कसाच पाय हलवला नाही, कसाच नाही, त्या महिना सव्वा महिन्याच्या काळात पायाचं मांस त्या पट्टीवर चढलं होतं, पायाचं मांस, ती पट्टी पायाच्या आत अशा प्रकारची थोडी घुसलेली होती, आणि ते ज्यावेळेस प्लॅस्टर उकललं, डॉक्टरने पाहिलं म्हणे काय ही तितिक्षा आहे का, प्लॅस्टर आपलं प्लॅस्टर केलं तर खाज होतो तरी काडी तरी घालतो, काहीच नाही काहीच नाही, खऱ्या अर्थानं पाय प्लॅस्टरला तडा गेला नाही कुठं, कुठं खरचटलंसुद्धा नाही, पाय जसा ठेवला तसाच, आणि ते प्लॅस्टर ते त्याच्यानंतर ते स्केलपट्टी ओढून काढावी लागली, सांगायचं काय अशी तितिक्षा होती, ते जीवनच काही वेगळं होतं, असं दवाखान्यातलं जीवन, त्या वेदना त्यांना होत होत्या पण त्या वेदना त्यांना वाटत नव्हत्या, पंढरीची वारी चुकली याची मोठी वेदना त्यांच्या चित्तात होती, डोळ्यातून पाणी यायचं, पंढरपूरला जे भेटायला आलं ते गुरुरे मारुती बाबा एक दिवस आले, आणि बाबा आल्यानंतर बाबांना पाहिल्यानंतर मग बाबाला म्हणे बाबाला बुवाच म्हणायचे, म्हणे यावर्षी आता आमची वारी घडत नाही, म्हणे वारी आमची चुकली, बाबा दवाखान्यात आलेले भेटायला, वारीला इकडे येते वेळेस डोळ्यात खळखळून पाणी आलं, मी ते पहिल्यांदा बाबाच्या डोळ्यात पाणी पाहिलं, लागलं त्याचं दुःख नव्हतं, त्याचं बाकी कशाचं दुःख वाटत नव्हतं, पण वारी चुकली याचं दुःख होतं। द्वादशमीच्या दिवशी सगळेजण आता परिसरातली बाबाच्या सहवासात राहणारी सगळी मंडळी बाबांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं, बाबा प्रत्येकाला वाटायचं आमचीच आहे, पण बाबा सगळ्याचे होते देवा, सूर्याचा प्रकाश जसा सगळ्याला सारखा भेटतो तसं बाबांचं जीवन सगळ्यासाठी सारखं होतं, सगळ्यांवर बाबांनी प्रेम भरभरून प्रेम केलं, आम्हाला वाटायचं आमचे आहेत, जे साधक सहवासात गेला त्यांना वाटायचं आमचेच आहेत, असं बाबाचं जीवन होतं, सगळ्याला आपलं आपलंसं हवं हवं वाटणारं जीवन होतं। खऱ्या अर्थानं त्या दवाखान्यात शेवटी मग वाघोलीचा प्रसंग आहे, दिवसेंदिवस ती प्रकृती त्यांची खालावत जाऊ लागली, आणि नथुसिंग बाबाचा हा सप्ताह बाबाचाही काळ हाच आहे, जाण्यासाठी मी आलो, म्हणलं बाबा मला म्हणे लवकर या, मग मी गेलो कीर्तन करून आलो, दुसऱ्या दिवशी फोन केला, पितांबर महाराज सोबत होते, त्यांना विचारलं कशी आहे तब्येत, त्यांनी मला पहिले शब्द सांगितला येऊ नका, कारण व्हायरल इन्फेक्शन होत आहे, डॉक्टर रागावत आहे, उद्या या। मग मी काय रात्री काय आलो नाही, दुसरा दिवस उजाडला, दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांचे फोन चालू झाले, बाबाची तब्येत जरा जास्त आहे आणि तुमचं नाव घेत आहे, आमचे महाराज सोबत होते, हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज सोबत होते, मग ते सांगितल्यानंतर 10-11 फोन जवळजवळ आले, कीर्तन होतं आळंदीत, कीर्तनात ते काय उचलण्यात आला नाही, कीर्तन झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो, ते फोन पाहिला, फोन केला, मग त्यांनी सांगितलं तब्येत जरा जास्त आहे, आणि ताबडतोब तुम्ही या, आमचे रामेश्वर महाराज असतील, कृष्णा असेल, भरपूर मंडळी बाबाला त्या
दवाखान्यासोबत साधक मंडळी सेवेत होती. करता 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 फोन आला आणि फोन आल्यानंतर आम्ही तसंच निघलो. निघल्यानंतर सहज दवाखान्यात संस्थेत गेलो. संस्थेत गेल्यानंतर ते आमचे राम महाराज डोंगर होते, ते म्हणे मलाही बाबाला भेटायचं आहे, येऊ का? पुण्यातले एकजण आलेले होते, त्यांची गाडी होती, त्या गाडीत आम्ही सगळेजणं बसलो. आणि बसल्यानंतर दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतरची ती स्थिती पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आले. का एवढा परमार्थ केलेला हा महात्मा. बाबा बोधात होते, बाबा बोधात होते, पण ती अवस्था पाहून आपण देहभावात असणाऱ्या मंडळीला साहजिक अशा प्रकारच्या वेदना होणारी ती अवस्था होती. डोळ्यात पाणी आलं आणि तेवढ्यात पितांबरोबाने बुवा बाबा उल्हास बुवा आले. आले म्हणल्यानंतर बाबांनी मला पाहिलं, एक हाताला सलाईन होतं, महाराज होते सोबतच, सलाईन होतं आणि बाबांनी असं असं खुणवलं. मी तिथं बसलो आणि मग मी बाबाला विचारलं, बाबा जास्त त्रास होत असेल तर आपण हॉस्पिटल बदलू, पण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊ. मला एकच वाक्य वापरलं, होईल तो भोग भोगीन आपुला, नघली विठ्ठला भार काही. एवढंच प्रमाण शेवटचं आम्ही ऐकलं. हात उचलला, असा हातावर हात ठेवला, मी डोळ्याच्या डोक्याच्याजवळ हात धरला आणि तेवढ्यात आमच्यासोबत असणारा एकजण गाडीवाला, त्याने फोटो काढला. मी रागावलो, मी अशा अवस्थेत फोटो काढतात ते तुम्ही टाकता, लोक पाहतात, त्याच्यामुळे गर्दी होते, प्रकृतीचा त्रास होते. त्याला रागावलो, पण तोच शेवटचा फोटो झाला, तोच शेवटचा फोटो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्यानंतर डोक्याच्याजवळ असा हात आहे. शेवटी विठ्ठल 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 2-3 वेळा म्हणलेन बाबाने, डोळे लावले. नंतर दवाखान्यात डोळे उघडलेच नाही, नंतर दवाखान्यात डोळे उघडले नाही. शेवटी मग मी डॉक्टरला मी पाहिलं, कानाच्याजवळ पाहिलं, तर कानही गारटलेले जाणवले, पाय पाहिले. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरला बोललो, म्हणजे डॉक्टर काय वाटते तुम्हाला? तर डॉक्टर म्हणे, तुम्ही डॉक्टर आहे का? मी डॉक्टर आहे. रागावले ते माझ्यावर. आणि मग ते माझ्यावर रागावल्यावर मी गप्प झालो, म्हटलं जर तसं काही असेल तर आम्ही दुसरीकडं नेण्याच्या विचारात आहे. असं म्हणल्यानंतर डॉक्टर म्हणे, तुम्हाला न्यायचं झालं तर न्या. हे शब्द डॉक्टरांचे आले. मग काही नेमकं त्याच्यातून मार्ग कळत नव्हता, आणि कळत नव्हता त्यावेळेस म्हणे डॉक्टर, मग तुम्हाला असं वाटते का पंढरपूरला नेल्यावर त्यांची तब्येत बरी होईल? मग तुम्हाला न्यायचं झालं तर पंढरपूरला. म्हणून पण तब्येत त्यांची स्थिती कशी आहे त्याच्यावर तुम्ही सांगा. तर डॉक्टर म्हणे, सगळं BP नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, असं त्यांनी सांगितलं. पण खरं सांगायचं झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आली, डिस्चार्ज घेण्यात आला. डिस्चार्ज घेतला, ॲम्ब्युलन्स बोलावली, गाडीत बसवलं, तर ते गाडीत ते वरून खाली आणलं. आणल्यानंतर ते सलाईन मात्र काय जात नव्हतं. ते सलाईन लावलेलं होतं, ते सलाईन काय जात नाही. संशयाची पाल थोडी चुकचुकली. पुन्हा मी डॉक्टरला बोललो, डॉक्टर माझ्यावर चांगले रागावले. ते म्हणे, गाडीचं अंतर, गाडी छोटी होती आणि गाडीचं अंतर कमी असल्याकारणानं ते जात नाही. आम्हाला ते समाधान झालं. आम्ही तिथून मग काही मंडळी, पितांबर महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, आणखीन कृष्ण असेल, असे तिघं चौघंजणं त्या ॲम्ब्युलन्समधून बसून पंढरपूरच्या दिशेनं निघलेत. आणि आम्ही ते बाकीचा पसार घेऊन आळंदीत गेलो. आळंदीत गेलो बस संस्थेत पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात पितांबर शास्त्रीचा फोन आला, का बाबाची नस काय मला बरी वाटत नाही. मी म्हणलं, तुम्ही अर्धे डॉक्टर पहिलेच आहे, आणि तुमचा निष्कर्ष काही कामाचा नाही. गाडी कुठं आहे? मग गाडी कुठं आहे म्हणल्यानंतर खडकीच्या थोडं पुढं गाडी होती, आणि नाही, खडकीच्या थोडं पुढं होती, आणि खडकीच्या पुढं असल्यानंतर भिगवणच्या खडकीच्या मधातच होती ते. आणि खडकीच्या पुढं असल्यानंतर खडकीला आपले एक विद्यार्थी होती, भागवत नावाचा पोरगा, भागवत काळभोर नावाचे एक आपल्या संस्थेचे साधक, त्यांना फोन केला, ते गेले. नंतर ती गाडी घेऊन भिगवणला गेले, डॉक्टरकडं नेलं. डॉक्टरनं सांगितलं, घेऊन जा. आणि त्यात असा प्रसंग त्यांच्या मुखातून ऐकला, का बाबांनी मध्ये डोळे उघडले आणि पंढरपूरला चाललो असं सांगितलं. बाबाला असं
लक्षात आला, आपण पंढरपूरला पोहोचलो आणि बाबांना तिथं डोळे लावले असं सहवासात असणारी मंडळी सांगतात. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पंढरीच्या वाटेनंच, पंढरपूरच्या वाटेनं बाबाचं दिव्य निर्याण झालं. असं आहे, काशीला कधी जातो, काशीला कधी जातो, भगवान विश्वनाथाचं दर्शन कधी होते, असं जर आपण म्हणत जरी गेलो तर काशीचा अखंड वास्तव्य लाभते म्हणे. असा पुराणा श्लोक आहे, कदा काश्या गमिष्यामी कदा द्रक्ष्यामी शंकर इति ब्रुवान सततम काशीवास फलम लभेत. त्याला काशीवास, काशीत वास्तव्य केलं असं फल प्राप्त होते. तसंच आहे देवा, कदा पंढरी गमिष्यामी, मी कधी पंढरीला जाईल आणि कधी पंढरीनाथाचं माझं दर्शन होईल असा अंतःकरणात ध्यास लागल्यानंतर अखंड त्याला पंढरीचं वास्तव्य प्राप्त होते. आणि याच न्यायानं बाबांनी आपली दिव्य ज्योत पांडुरंगाच्या चरणी विलीन केली आणि तो दिवसच आश्विन वद्य द्वितीयेचा. विठ्ठल अर्थानं पाहायचं झालं तर काय ते अभंगसुद्धा बाबांनी संसाराची अंगी अवघीचं व्यसन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडी येले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आधीच काही दिवसाखाली गायलेला अभंग त्यांच्या जीवनात तो सार्थ झाला. आळंदीच्या दिशेनं निर्याण ठरलं गुरुरी मारुती बाबाच्या सांगण्याहून आळंदीला बाबांना आणण्यात आलं आणि काय महाराज समाज लोटला. मला वाटते पंढरपूरला याला खरंच तेवढ्या सुविधा नव्हत्या. पार ऋषिकेश होऊन साधक येऊ शकले, नर्मदा तटाकावर 3-3 वर्षाच्या परिक्रमेचा संकल्प घेतलेली साधक बाबाचं निर्याण ऐकल्याबरोबर ते परिक्रमेचा संकल्प अर्धाश टाकून दिला. परिक्रमा पुढेही करायचं जमल पण बाबाचं दर्शन आपल्याला पुन्हा होणार नाही. पण आयुष्यभर या माऊलीनं जे या साधकांना जे सांभाळलं ते सगळे साधक आज पोरके झाले. आणि आळंदीच्या दिशेनं सगळेजणं अहो, रात्री जशी बातमी 4-4:30 दरम्यान आणि ती संध्याकाळी जशी बातमी प्रसारित झाली, जे साधन भेटलं त्या साधनाने सगळेजण आळंदीला आले. मला वाटते आळंदीत एवढी साधकाचं एकत्रीकरण वारीखेरीस कधी पाहिलं नाही. भरपूर महात्म्यांचे निर्याण पाहिले, भरपूर मंडळी आली असतील, पण साधक एवढे आले हे फक्त आणि फक्त गुरुवर्य बाबांच्याच बाबतीत हे आपल्याला पाहायला सापडते. महाराज मुंगी जायला सुद्धा जागा नव्हती, इतकी साधक मंडळी आळंदी क्षेत्री आलीत. दिव्य अशा प्रकारचा अखंडा विसावा, बाबांचा चिर विसावा इंद्रायणी मातेच्या काठावर. सद्गुरु जोग महाराजांच्या त्या समाधीच्या प्रांगणाजवळ आणि विशेषत्वानं पाहायचं झालं तर ज्या मंडपात अखंड जोग महाराजच्या समोर उभं राहून भजन केलं, आजही बाबाची समाधी तिथं झालेली आहे, छोटीशी समाधी झालेली आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर बाबा याच्या विरोधीच होते बरं का. बाबाला समाधी फार नाही ते म्हणायचे जोग महाराजची एकच, अलग लक्षात समाधीची हे नव्हते. बाबा उत्सवाच्या बाबतीतसुद्धा आग्रही नव्हते. बाबा म्हणायचे, बाबाच्या सहवासात लाभलेल्या मंडळी राहिलेल्या मंडळीला माहीत असेल, बाबा म्हणायचे साधूचा एक दिवसाचा उत्सव करावा, म्हणून उत्सवाच्याच बाबतीतसुद्धा एक दिवसाचा, आणि बाकी पादुका गी दुखा तर बाबाला मान्यच नव्हते. विठ्ठल सुद्धा पाठीमागं चालणाऱ्या अनुयायाची जबाबदारी आहे, त्यांना काय आवडते तेच आपण करणं हीच त्यांची सेवा आहे, त्यांना अनुसरून आपलं जीवन जगणं हीच खरी त्यांची सेवा आहे. त्यांना आवडत होतं एकच गाथा आणि ज्ञानेश्वरी, याचं पाठांतर साधकाने करावं, परमार्थ करावा. साधनेच्या पलीकडं बाबाला काहीच आवडलं नाही. आणि कोणी म्हणत असेल का बाबांनी मला हे करायला सांगितलं आणि बाबांनी मला ते करायला सांगितलं, बाबांनी याच्या व्यतिरिक्त कोणाला काहीच सांगितलं नाही, आलं का लक्षात. बाबाला बाबा हे सांगायचेच नाही, काहीच नाही, एक म्हणायचे गाथा घे ज्ञानेश्वरी घे. आम्हालासुद्धा कित्येक वेळा रागावले, कशासाठी ज्ञानेश्वरी पाठ कराय, मला जवळजवळ 5 वेळा ज्ञानेश्वरी दिली. विठ्ठल मला म्हणायचे वा उल्हास वा, हे ऋण माझं तुमच्यावर तसंच राहील, ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ कराल त्याच दिवशी माझं ऋण फिटल.
असं बाबा नेहमी बोलायचे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते गाथा ज्ञानेश्वरी सांगायचे, परमार्थ कर, कुठं सेवा कर, हे बाकी काही सांगायचेच नाही. हे बाबाची विशेषता होती. म्हणून असं केवळ परमार्थमय जीवन त्या बाबांचं, त्या बाबांचे उपकारसुद्धा माझ्या जीवनात झाले. काय सांगू तुम्हाला, माझं जीवन पाहायचं झालं तर पढेना वाचेना सेवा ही जाणे स्वामीची असं जीवन होतं. त्या संतांचे उपकार मी तुम्हाला काय सांगू, काय सांगू आता संतांची उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर काय सांगू. तुकोबारसुद्धा हेच म्हणतात, तुकोबारांनी आपल्या जीवनाचं सिंहावलोकन केलं, या साध्यापर्यंत या ब्राह्मी स्थितीपर्यंत माझं जीवन येऊन पोहोचलं, त्या संतांनी मला या स्थितीपर्यंत आणलं. ज्ञानोबाराच्या जीवनातली भूमिका हीच आहे. किंबहुना अशी निवृत्ती ठेवलो आहे जये स्थिती, ते काय देव हाती वाचेची. या संतांनी या स्थितीपर्यंत आणल्यानंतर तुकोबाराच्या परिपक्व अवस्थेनंतरचे हे उद्गार तुकोबाराचे आहेत. या संतांनी मला इथपर्यंत आणलं, खरं सांगू काय सांगू बाबा. त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही अवस्थेपर्यंत गेलात, याच्या पाठीमागं तुम्ही काही साधना केली? हो बाबा, इथपर्यंत येण्यासाठी बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सदुर्लभा, भरपूर पाठीमागं विक्षेपाची पाणीवळं झाडावी लागतात. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची आवाटा, हे डावलोनी काय अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी तिथपर्यंत यावं लागते. आणि येण्यासाठी ही साधना करतेवेळेस त्या साधनेला ती साध्यापर्यंत साधना जाण्यासाठी संतांची आवश्यकता असते. तुकोबारा सांगतात, माझ्याही जीवनात ते संत भेटले, येणे साधती साधने, नाथबाबा जसं म्हणतात ना त्याप्रमाणे हे संत भेटले. आणि या संतांनी मला या अवस्थेपर्यंत आणून ठेवलं, त्या संतांनी माझ्या जीवनात हे उपकार केले. तुला काय सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. तसं तुमचं आमचं जीवन, आपलं जीवन पाहा ना, पूर्वीचं जीवन काय होतं, कोण आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काय स्थिती होती आपली. गुरुरिया बाबा जर आपल्या जीवनात आले नसते तर आपलं काय स्थिती होते हो. बाबा जर जीवनात आले नसते तर मला नाही वाटत आपण परमार्थ केला असता. बाबा जर आपल्या जीवनात आले नसते तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आपली गाडी एवढी सुरळीत राहिली असती असं वाटत नाही. तुमचं तर काय असे देव जाणे, पण माझं मी सांगू शकतो. म्हणून काय सांगू आता या संतांचे उपकार मी काय सांगू, कारण ते आले होते उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. इथं आल्यानंतरसुद्धा जगाला देहाला कष्ट देऊन त्यांनी उपकारच केले. आलं लक्षात, देह कष्टविती परोपकारे. आणि त्या संतांनी इथे येऊन खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर उरणंसुद्धा त्यांचं उपकारासाठी. असे साधू पुरुष, त्या संतांचे उपकार मी तुम्हाला काय सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. महाराज कृतज्ञ भाव जागृत ठेवतात. माणसाने कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ जीवन जगू नये, कृतज्ञ त्याज्य आहे.
कृतघ्न नावाचा सगळ्यात मोठा दोष आहे देवा. हां, कृतघ्नो नास्ति निष्कृती असं म्हणतात. कृतघ्न नावाच्या दोषातून निवृत्त होण्यासाठी कोणतेही साधन नाही, पण कृतघ्न नावाचा दोष आहे. किती त्याज्य आहे, एक उदाहरण देतो. पुराणातली कथा आहे, एक चांडाळी. चांडाळी या शब्दाचा अर्थ आहे, त्याचाच त्याचा उल्लेख आहे. चांडाळी म्हणजे कुत्र्याचं मांस शिजून खाणारी. बसली होती, काय करत होती, आपलं अन्न शिजवत बसलेली, स्मशानाच्या भूमीत बसलेली ती चांडाळी, ते मांस शिजवायला बसलेली. तिथून एक साधू जात होते, त्या साधून पाहिलं एकांतात एकच स्त्री बसलेली आहे. तो साधू तिथं थांबला आणि पाहिलं असं निरय वन दिसते, आणि या वनात ही एका शेकोटीजवळ बसली. आणि मग त्या साधूनं विचारलं, हे देवी आपण कोण आहे? तिनं सांगितलं, म्हणे महाराज मी चांडाळी आहे. चांडाळी म्हणजे कुत्र्याचं मांस शिजून खाणारी आहे. करत काय? म्हणे काय नाही, माझं अन्न शिजायला घातलं. अन्न शिजायला घातलं म्हटल्यानंतर साधूनं पाहिलं ते भांड. जरा साधूला जरा आश्चर्याचं वाटलं, म्हणे भांड काय? काय नाही म्हणे महाराज, चार दिवसाखाली लोकांनी इथे प्रेत पेटून गेले होते, ती कवटी पडली होती, ते कवटीच भांड म्हणून वापरलेली आहे. ऐकत आहे ना? मांस कशाचं आहे? कुत्र्याचं आहे. भांड कशाचं आहे? माणसाची कवटी आहे. जरा वास उग्र येत होता. साधून विचारलं, देवी इथं उग्रवास कशाचा येतो? म्हणे महाराज, मांस शिजायला घातलं ना, त्याच्यात पाणी टाकायला नव्हतं, म्हणून इथंच जवळ भट्टी होती, त्या भट्टीतली पहिल्या धारेची काढून आणली म्हणे. पहिल्या धारेची दारू पाणी म्हणून वापरली, आणि हे शिजता शिजता खाली घातलेला अग्नी अतिशय निखारे प्रज्वलित दिसले. साधून विचारलं, देवी हे निखारे? म्हणे काय नाही, लोकांनी आताच एक प्रेत पेटून गेले, चांगलं पेटलेलं होतं, त्यातले निखारे काढले आणि याच्या खाली घातले, आणि त्या निखाऱ्यावर ते मांस शिजत होतं. शिजता शिजता त्या अन्नाला दृष्ट लागू नाही म्हणून तिनं आपल्या पायातली चप्पल काढली आणि उलटी त्याच्यावर झाकली. साधून सांगितलं, देवी हे काय केलं? म्हणे हे काय, चप्पल कशासाठी ठेवली? म्हणे महाराज, माझ्या अन्नाला दृष्ट लागू नाही म्हणून मी चप्पलनं ते अन्न झाकलं. मग त्या साधून विचारलं, इतकं अमंगळ अन्न याला कोणाची दृष्ट लागणार आहे? म्हणे आहे ना असा. म्हणे कोण कोण आहे? ते म्हणे महाराज, कृतघ्न असा आहे का त्याची दृष्ट माझ्या अन्नाला सुद्धा लागेल. विठ्ठल, कृतघ्न व्यक्ती त्याची दृष्ट माझ्या अन्नाला लागेल. साधूच्या लक्षात आलं, कृतघ्न किती निंदी आहे, किती त्याज्य आहे. म्हणून माणसाने कृतघ्न होऊ नये, कृतज्ञ असावं. आपली संस्कृती कृतज्ञता शिकवते. आपल्या संस्कृतीच्या सगळ्या सणाची योजना कृतज्ञतेची आहे. सगळे सण आता पुढं, उद्या दसरा आहे. दसऱ्याला कशाची पूजा करतो आपण? कशाची पूजा करतो? जे ज्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे ते त्यांनी त्याची पूजा केली पाहिजे. एखादा शेतकरी असेल तर नांगर वखराची पूजा करतो, एखादा खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर न्हावी असेल तर वस्त्र याची पूजा करतो, एखादा महाराज असेल तर फेट्याची नाही करायला पाहिजे, त्यानं डायरीची फेट्याची पूजा करायची का? त्यांनी ग्रंथाची पूजा केली पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर आपल्या उदरनिर्वाहाचं जे साधन आहे त्याची आपण काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. म्हणजे आपण जडाच्या उपकाराचं स्मरण करतो. माग पोळा झाला, पोळ्याला कशाची पूजा करतो? बैलाची पूजा करतो. हां, बैलाची पूजा पोळ्याला का करतो? बैलाचे सुद्धा उपकार आहेत. त्याने ती आपली शेतीची मशागत केली, नांगरली, त्याच्यात शेण दिलं, खत दिलं, म्हणून त्या बैलाचे सुद्धा. आपल्या संस्कृतीची योजनाच तशी आहे. आपली संस्कृती कृतज्ञ जीवन जगायचं शिकवते. म्हणून या जगतात काही आपल्यावर उपकार करण्यासाठीच भूमिका निर्माण झाल्या. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जना येते परोपकाराय काराय युगे देवेनं निर्मित. हे निर्माण केलेल्या सात गोष्टी परोपकारासाठी आहे. रवी परोपकारासाठी आहे, घन वृक्ष परोपकारासाठी, रविश्चंद्र चंद्र परोपकारासाठी आहे. सूर्य प्रकाश देतो आणि चंद्र हे प्रकाश देतो. सूर्याचे उपकार आहे काय? प्रकाश देतो म्हणून. चंद्राचे काय उपकार? प्रकाश एवढाच चंद्राचा उपकार नाही. चंद्र जर आकाशमंडळात आलाच नाही तर वनस्पतीत औषधी निर्माण होणार नाही, म्हणजे रस निर्माण होणार नाही. रस निर्माण झाला नाही तर त्याच्या ठिकाणी धान्य निर्माण करण्याचं सामर्थ्य येणार नाही. म्हणून चंद्राचा सगळ्यात मोठा उपकार आहे. सोमो भूत्वा रसात्मक हा म्हणतो का नाही, रस निर्माण होतात. पण चंद्राचा प्रकाश आहे. रविश्चंद्र घना हा घनाचे उपकार आहे. घनसुद्धा आम्हाला पाऊस देतो. यावर्षी जरा त्यानं कमी उपकार केले, विदर्भात जरा जास्त केले. आलं का लक्षात? रविश्चंद्र घना वृक्ष हा वृक्षाचे उपकार आहेत. तिकडे जास्त झाला ना पाऊस. वृक्षाचे उपकार आहे. वृक्ष काय करतो? फळं देतो आपल्याला. फळं आहेत, खात नाही तो. वृक्ष फळ खात नाही. जळ न पिती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा जेने गोडी निवडली. पण खऱ्या अर्थ जळणं खाती जळा वृक्ष आपुली या फळा. पण खऱ्या अर्थानं पाहिजे तर हे गाथा पाठवाले आहेत बरं का. जराही तडजोड जमत नाही विठ्ठल. जळणं खाती जळा
खाती जळा वृक्ष फुलिया फळा, पण जळ खायचं नसते प्यायचं असते, मग ते खातं काय त्याचाही एकाने गोड अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. मला सांगायचं काय, मला तिकडं जायचं नाही, माझा विषयांतर होईल 15 मिनिटात, मला गोळा बेरीज करायची अभंगाची. मला सांगायचं काय, माणसाने रवीशचंद्र घना वृक्षा वृक्षाचं फळ नदी नदीचे उपकार आहे, गावा हा गायीचे उपकार आहे, आणि शेवटी सज्जनाचे उपकार आहे. सज्जनाचे उपकार असे आहेत महाराज, जे उपकार चेतन उपकार आहेत त्याच्यासारखे खरे उपकार नाही. बाकीचे खरेच खोटे उपकार आहेत, ते उपकार ते काय खरे उपकार प्रपंचात गोवणारे उपकार आहेत. म्हणून तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार, आणि जीवत्वाची अज्ञानाची उरी साधूचे उपकार उरू देत नाही, म्हणून साधूचे खरे उपकार आहे. तुकोबारांनी ते सांगितलं, या संतांच्या उपकारातून चा विचार करायचा झाला तर बाबा काय सांगू आता संतांचे उपकार. ते उपकार मी तुला काय सांगू म्हणजे नाहीत का, नसले तरी काय सांगू, शब्द येते ना, असले तर सांगण्यासारखे, नसले तरी येते. मग महाराज काय सांगू, ते अनिर्वचनीय अशा स्वरूपाचे उपकार आहे. किंबहुना अशी निवृत्ती ठेवलो आहे जयस्थिती, ते काय देऊ हाती वाचेची या अनिर्वचनीय स्वरूपाचे ते उपकार आहे. अनिर्वचनीय स्वरूपाचे काय, संतांनी उपकार करून केलं काय, संतांनी आम्हाला जगतातलं माईक दिलं नाही, संत आकडा कोणता लागतात हे सांगत नाही, संत सांगतात काय, संत जे देतात ती ब्रह्मवस्तू हातात देतात. आणि त्या ब्रह्मवस्तूच्या बाबतीत विचार करायचं झालं तर त्याच्या बाबतीत शब्द चालतच नाही म्हणे. शब्द गा मौन गा तुझे राशी नाव, त्याच्या राशीतलं नावच मौन आहे, त्याच्या राशीतलं नाव त्या ब्रह्मतत्वाचं, राशीतलं नाव मौन आहे, त्याच्या बाबतीत बोलायला जमत नाही. बाप उपकार शब्द स्मरण दाने प्रसिद्ध अमृत अमृताचा विशोधू आरसान होय. ज्ञानोबराय शब्दखंडन प्रकरणात अमृतानुभवात म्हणतात उपशब्दाचे फार मोठे उपकार आहे, पण या शब्दाचा विचार करायचा झाला तर स्मरण देण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण अमृत परबर ब्रह्मतत्वाला ते आपल्यासमोर उभं करू शकत नाही. अमृताचा विशोधू आरसान होय असं त्याचं चिंतन केलेलं आहे. चतुष्टयी शब्द प्रवृत्ती, चारच ठिकाणी शब्द चालतो, त्याचं चिंतन त्या फार गोड उपनिषदातही केलं. चत्वारि शृंगा त्रयस्य पादा द्वेशीर्ष सप्त हस्ता सवस्य, हे सगळं त्याचं चिंतन पाहण्यासारखं आहे. मला सांग तिकडं ते आपल्याला जाण्यापेक्षा महत्त्वाचं आहे हे शब्दातीत असणारं परब्रह्मतत्व शब्दात का प्रगट करू शकत नाही, त्याचं कारण आहे शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द नाही वेदांत, शब्द आकाशाचा गुण मानणारे नैयायिक आहे, आणि प्रतिध्वनी हा आकाशाचा गुण मानणारे वेदांती आहे. दुसऱ्या प्रकरणात प्रतिध्वनीर व्यय शब्दो असा श्लोक गेलेला आहे, तुम्हाला पाठ आहे अलग लक्षात. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं प्रतिध्वनीरूप शब्द हा आकाशाचा गुण वेदांतशास्त्र मानते, पण खऱ्या अर्थानं हा गुण आकाशाचा आहे, आणि आकाश हे मायाकारी आहे. मला सांगायचं काय, मायेच्या आतीत असणारं परब्रह्मतत्व हा शब्द आकाशाचा गुण, तो आकाशाचं जर कार्य असेल तर मला वाटते तिथपर्यंत त्या परब्रह्मतत्वापर्यंत शब्द जाईलच कसा, म्हणून ते परब्रह्मतत्वाच्या बाबतीत आपल्याला काहीच बोलायला जमत नाही. आणि संतांचे उपकार परब्रह्मतत्व प्राप्त करून देतात. ब्रह्मकरी जीवा शुच्यातेही, पण खऱ्या अर्थानं ब्रह्मरूपता प्राप्त करून देणारे ते अघविया दैवा जन्मभूमी सेवा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते तत्व त्याने आमच्या हातात प्राप्त करून दिलं. ते काय तुम्हाला सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. काय उपकार आहे महाराज, मज निरंतर जागविते, यांनी मला जागवलं. पहा, जागवण्यात निरंतर हे विशेषण वापरलं, यांनी मला निरंतर, मला वाटते बाबांनी तेच केलं, मज निरंतर. बाबाला झोपलेलं कोणीच आवडलं नाही अलग लक्षात. इथं झोपलं इथं बाबा उठवायचे, वारीतही उठवायचे अलग लक्षात. उठवते वेळेस कधी कधी आता घड्याळ संपलं पुढं गेलं नाही तर मला सांगायचे होते 2-3 प्रसंग. एकदा दौऱ्यातला प्रसंग आहे, दररोज उठवायचे म्हणून नतसिंह ते वासुदेव महाराज आणि मी पंढरीनाथ महाराज सोबत होते आमच्या. रात्री झाल्या गप्पा झाल्यानंतर आम्ही घड्याळ बाबा उठवतात ना, मग काय हरकत नाही उद्या उठू द्या. घड्याळ पुढं लावलेलं होतं, घड्याळच मागं करून ठेवलं. झोपल्यानंतर घड्याळ मागं करून ठेवलं, पण ते आता शरीराला पडिले वळण इंद्रिया सकळा. बाबाला बराबर त्यांच्या वेळेस जाग आला, पण घड्याळात आधीच वाजले होते, त्याचं काय. तरी थांबले ते थोडे, पुन्हा एक डुलकी घेतल्यानंतर बराबर बाबा 4 दरम्यान त्या घड्याळच्या बाहेर, तिकडे 6 वाजले होते, इकडे 4 वाजले होते. ते जागे झाले आणि बाबाला ते बाहेर उजे असं कसं झालं. बाबा स्नानाला गेले, स्नानाहून येईपर्यंत लक्षात आलं, आणि लगेच एक जण उठलं आणि त्याने ते घड्याळ पुढं करून टाकलं. बाबा म्हणे हे घड्याळ बिघडलं बरं का. हे घड्याळ आत्ताच ह्याच्यात 4 वाजले होते, ह्याच्यात आत्ता 6 कसे वाजले, त्याचं घड्याळ बिघडलं नाही. त्या घड्याळावर ज्यांना उठवायचं ते बिघडलेले आहेत विठ्ठल.
ते जागवायचे हे त्यांचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर इथून मी तर चातुर्मास्यात मला आठवते मुक्ताबाईच्या त्या पायऱ्या अशा मोकळ्या होत्या कारण पायऱ्याच्या खाली पोतच देऊन ठेवलेलं होतं. इथून उठायचं उठून दिलं का त्या तिथं पोतं टाकलेलंच होतं त्या पोत्याखाली घुसायचं पायऱ्याखाली घुसायचं. एक दोघांनी एकदा कोणतरी सांगितलं मला तिथून धरणं चालू केलं आलं का लक्षात. मजं निरंतर जागविते हे संत निरंतर जागं करतात. जागं का केलं पाहिजे. संतांनी जागा आम्हाला केलं नाही तर काय आमची हानी आहे. संतांनी कोणती जागृती दिली? धर्मजागृती दिली, ज्ञानजागृती दिली, उपासना जागृती दिली. सगळ्यात पाहायचं झालं तर ब्रह्मजागृती संतांनी दिली. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे संत आम्हाला जागं करतात. जागं नाही केलं तर काय होते? झोपेत काय? झोपेत अडचण काय? झोपेत अडचण आहे. कोणती झोपेत अडचण आहे? दोन अडचण आहे. झोप करते काय? आहे ते झाकते, नाही ते दाखवते. झोप आहे ते आपल्याला कळू देत नाही, नाही ते दाखवते, दुःस्वप्न दाखवते. झोपेत आम्हाला स्वप्नामुळं आम्ही त्या गुंगीत असतो. कधी कधी भीतीसुद्धा निर्माण होते. तुकोबार म्हणतात, झालो तेव्हा कळले जागा वाऊ गहा अकांत, नसताची दाऊनी भेव केला जीव हिमपुटी. झालो तेव्हा कळले जागा वाऊ गहा अकांत. आम्ही नाही तो भीती धारण केलेली आता कथा सांगत नाही. त्याच्यामुळं ती भीती माझ्या चित्तात होती. मी जीव आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे, आणि त्याच्यामुळं मला दुःख भोगावं लागत होतं. संतांनी मला जागृती दिली. माझ्या जीवनातल्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याने विक्षेपाला पात्र होणारं सगळं भांडवल काढून टाकलं. मला ती जागृती दिली. कोण आहे बाबा तू? तू देह नाही. न त्वम देहो नेंद्रियाणी न प्राण हा. तू कोश नाही, तू अन्नमय कोश नाही. का? हेतू दिला कार्यत्व. तू प्राणमय कोश नाही, हेतू दिला काय? ह्या जडत्वात हेतू दिला. त्याच्यानंतर सांगितलं तू खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मनोमय कोश नाही, हेतू दिला काय? चंचलत्व त्याच्या ठिकाणी हेतू आहे. पण खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर पाहायचं झालं तर तो विज्ञानमय कोश नाही, हेतू दिला काय? विडलं तू विज्ञानमय कोश नाही. बुद्धी कधी आहे कधी नाही, साठी बुद्धी नाठी आलं का लक्षात. का विलयादी धर्मत्व नावाचा हेतू तिथं आहे. आणि त्याच्यानंतर तो आनंदमय कोश नाही, कादाची कत्व अशा प्रकारचा. कारण त्या आनंदाच्या तीन उर्मी सांगितल्या. प्रिय वस्तूची भेट झाली पाहिजे, प्रिय वस्तूचं दर्शन झालं पाहिजे, आणि प्रिय वस्तूचा उपभोग घडला पाहिजे. त्याच्यासाठी तीन वेदांतांनी सांगितलं, प्रिय मोद आणि प्रमोद अशा तीन तिथं सांगितलेले. प्रिय म्हणजे दर्शन, इष्ट वस्तू दर्शन प्रिय, इष्ट वस्तू लाभ मोद, आणि खऱ्या अर्थानं इष्ट वस्तूचा उपभोग याला प्रमोद म्हणतात. अशा तीन वृत्तीनं तो आनंद आपल्याला होतो. पण खऱ्या पाहायचं झालं तर हे कोश आपण नाही, त्या कोशाशी आपण तादात्म्य घेतो आणि तो कोश आपलं स्वरूप मानतो. कधीतरी आपण देहाशी तादात्म्य घेतो, अमुक नाव माझं आहे, अमुक मी आहे, आणि मग त्याच्यानंतर कोणी जर शिवी दिली तर वाईट वाटते अलग लक्षात. कधी कधी आपण प्राणमय कोशाशी तादात्म्य करू, अहो मला भूक लागली, हो सकाळी खाल्लं आता जिरलं उपवास आहे भूक लागली, म्हणजे प्राणमय कोशाशी आम्ही कधी तादात्म्य केलं. कधी कधी आम्ही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मनोमय कोशाशी तादात्म्य करतो. संकल्प मी आहे ना, निश्चित बरोबर सकाळी 7 वाजेपर्यंत त्या स्टेशनला उतरतो आणि तिथून बरोबर कीर्तनाच्या गावापर्यंत पोहोचतो. हे संकल्प विकल्प चालू आहे. संकल्प विकल्पात्मकम इदम अंतकरण स्यात मनहा. त्या मनोमय कोशाशी तादात्म्य हे मला कळलं बरं का, हे समजलं. विज्ञानमय कोशाशी तादात्म्य, कधी कधी आनंदमय कोशाशी तादात्म्य करतो. ततत कोशेस तू तादात्म्य दात्मा तत् तन्मयो भवेत. त्या त्या कोशाशी तादात्म्य करून आत्मा तशा प्रकारचं दुःख भोगतो. साधू पुरुषाने सांगितलं हे तुझं स्वरूप नाही, पण संत आम्हाला त्याच्या आतीत करतात. विठ्ठल संतांनी आम्हाला जागृती दिली, हे तू नाही, हे पंचकोश तू नाही. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर या तिन्ही देहाच्या अतीत. तू का म्हणे तुम्ही ऐकावं मात, आम्ही तव अतीत देहाऊने. आणि अशा प्रकारचं ती जागृती आणून तू कोण आहे, चिदानंद रूप शिवम शिवम, ही ब्रह्मजागृती संत देतात. गुरुरे बाबांच्या जीवनात पाहिजे झालं तर लौकिकातली जागृती, त्याच्यापेक्षा बाबांनी आम्हाला जागृती दिली ती उपासनेची जागृती दिली. उपासनेत लावलं, साधकाला भक्तीत लावलं. भक्ती जगाला सांगितली पाहिजे आणि भक्तीची जागृती दिली पाहिजे. ज्ञान जगाला सांगण्यापेक्षाही भक्ती सांगावी. का? कारण ज्ञानाचे अधिकारी फार कमी आहे. म्हणून भक्तीची सोयी जगा परिहार सांगता दुर्लभ ज्ञानाची या गोष्टी अनुभव पोटी कैसा असे. मग त्या संतांनी आम्हाला ती जागृती दिली. म्हणून निरंतर जागविते, निरंतर जागं केलं पाहिजे. निरंतर का जागं केलं पाहिजे? कारण आमच्या ठिकाणी असंभावना, प्रमेय संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना कधीतरी वर डोकं काढतात. आणि कधीतरी आम्हाला त्या ते दृढ जर अपरोक्ष झालं नाही तर कधी कधी गोंधळ होण्याची संभावना असते. म्हणून संत आम्हाला जागं करतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार. मजं निरंतर
जागवी ती म्हणे त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही सायस केलं नाही का, कारण माणसानं ऋणशेष अग्निशेष आणि वैरशेष शिल्लक ठेवू नये. काय काय? ऋण शिल्लक ठेवू नये, वैर शिल्लक ठेवू नये आणि अग्नि शिल्लक ठेवू नये. ऋण शिल्लक ठेवलं तरी जन्म घ्यावा लागतो, वैर शिल्लक ठेवलं तरी जन्म घ्यावा लागतो वैर फेडण्यासाठी, आणि अग्नि शिल्लक राहिला तर अनर्थाला कारण ठरते. तीन गोष्टी माणसाने कधीच शिल्लक ठेवू नये. आलं लक्षात? या तीन गोष्टी, त्यात ऋण आहे, देवऋण, पितृऋण आणि ऋषीऋण, हे ऋण शिल्लक ठेवू नये. म्हणून या तिन्ही ऋणातून उत्तीर्ण होण्याचा स्वतंत्र विचार शास्त्राने सांगितलेला आहे. पण मला सांगायचं काय, हे ऋण तुम्ही या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला नाही, त्या संतांनी तुम्हाला जागृती दिली, मग तुम्ही त्यातून उत्तीर्ण केला ना म्हणे, पण मला त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी दिलेल्या वस्तूच्या मोबदल्यात देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही. तुकोबरांतात काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. संपलं म्हणून हा म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना काय देऊ, किंबहुना शिनूर काय देऊ त्यांना, त्यांनी दिलेली ब्रह्मवस्तू उपाधिरहित आहे आणि माझ्याकडं जीव जीव आहे. जीवाचा विचार करायचा झाला तर अविद्या नावाची उपाधी त्याला आहे. अविद्या वशकस्तुन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शिरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. अविद्या नावाच्या उपाधीनं युक्त असणारी उपाधियुक्त वस्तू माझ्याजवळ आहे आणि त्यांनी दिलेली ब्रह्मवस्तू आहे, त्याच्या बदल्यात मी काय देऊ, म्हणून देण्यासारखं काहीच नाही. म्हणून सांगितलं काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला तरी थोडा आहे, कारण जीव हा आभास आहे, चिदाभास आहे. आलोक लक्षात, त्याच्या ठिकाणी सात अवस्था आहे. अज्ञान वृत्ती विक्षेपत द्विध ज्ञान तृप्तया शोकापगमैत्य तत्योजनी आशिदात्मने, ह्या सात अवस्थेनं तो चालतो. मला वाटते त्या आभासाच्या बाहेर त्याला यायचं हे नाही. म्हणून मग काय ठेवू, पण ठेवीता हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यांच्या चरणावर ठेवला तरी थोडाच आहे. हे सगळ्या संतांना, हेच रुक्मिणी मातेच्या जीवनात हाच प्रसंग सापडतो. रुक्मिणी माता सुदैव ब्राह्मणाच्या बाबतीत म्हणतात काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता हा पाहिजे हो थोडा. हनुमंतरायाच्या बाबतीत रामप्रभूला सुद्धा हाच प्रश्न पडला, या संतांच्या उपकारात तू का म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, हेच देवाला सुद्धा म्हणावं लागलं. म्हणे काय द्यावं, एकाएका उपकाराच्या मोबदल्यात याचं दास्यत्व केलं तरी खऱ्या अर्थानं, किंवा प्राण जरी दिला तर ते पाचच प्राण आहे, पाचच उपकार फिटतील, बाकीचे उपकार तसेच राहतील. म्हणून मला वाटते ते तसेच डोक्यावर मिरवणं चांगलं आहे. हे देव जर म्हणत असेल तर जीवाकडे काय महाराज, देव समर्थशाली आहे, त्याच्याकडे काय सामर्थ्य आहे, औदार्य आहे. आणि विशेषत्वानं पाहायचं झालं तर त्या देवाच्या ठिकाणी सत्तासुद्धा आहे. तो परमात्मा देण्यासाठी समर्थशाली असणारा परमात्मा संताच्या संबंधानं असं बोलत असेल तर आपण काय म्हणायचं, काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई, ठेवीता हा पाहिजे जीव थोडा. क त्यांनी आम उपकार करतोस कोणती प्रक्रिया स्वीकारली हो, म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करूनही सायास शिकविती. ते सहज बोलले, सहज बोलले. आम्ही सहज बोलतो पण आमच्या बोलण्यात वाटोळ आहे. सहज बोललो तरी भांडणं पेटलं ना हो. आमचं बोलणं चांगलं नाही देवा. आमचं बोलणं आता ते सांगितलं असतं पण संपलं ते. म्हणून राहू दे, आता नंतर आहे ना, नंतर सांगेल. सहज बोलणे हित उपदेश पण करुणी सायास शिकविती. यांनी सायास करून शिकवलं. पहा, सांभाळलं निरंतर, जागवलं निरंतर, सांभाळलं सायास करून, आपलं हे शिकवलं सायास करून. काय शिकवण्यास सायास आहे, शिकवणं युक्तीच आहे. कारण ब्रह्मस्थितीवर जीवाला आणण्यासाठी त्याला सहजसा सहजी सांगून जमत नाही, त्याला पुन्हा पुन्हा युक्ती. म्हणून वेदांतशास्त्रात युक्तीचा विचार आला. या एकच वेदांताचा सिद्धांत, तीनच गोष्टी सांगितल्या वेदांतात. काय, याच्या बाहेर काहीच नाही. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, या तीनच गोष्टी येनकेन प्रकारे वेगळ्या दृष्टीनं पटून दिल्या. ब्रह्मसत्य कसं आहे, मग ब्रह्माचा आणि जीवाचा अभेद, जीवो ब्रह्मैव नापरा हे कसं आहे हेच सांगायचं आहे. परमात्म्याचं स्वरूप काय, जीवाचं स्वरूप काय, आणि या दोघाचा अभेद कसा आहे, वाचार्थ्याचा त्याग कसा आहे, लक्षार्थाचं ग्रहण कसं आहे, भागत्याग, एवढंच त्याचं चिंतन आहे. युक्ती प्रयुक्तीनं त्याचा विचार मांडला. ह्या तीनच गोष्टी वेदांत मांडते, पण हे शिकवण्यासाठी सहजासहजी शिष्याला पटत नाही. का पटत नाही, त्याच्या पाठीमागं शिष्याच्या ठिकाणी दोष आहे. आणि गुरुसुद्धा नमो विषद बोध विदग्ध विद्यारविंद प्रबोध पराप्रमय प्रमद असा लागतो. खऱ्या अर्थानं शिकवते वेळेस म्हणून गुरुच्या ठिकाणी कृपाळता पाहिजे आणि शिष्याच्या ठिकाणचे दोष निवृत्त करण्यासाठी ते सायासानं त्याला युक्तीनं शिकवावं लागते. म्हणून मज करुणी सायास शिकविते, अहो सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. आणि शेवटी तिचं शिकवलंच नाही, ती स्थितीवर आणून ठेवल्यानंतरसुद्धा त्या साधकाला तिथं कधी कधी ज्ञान प्राप्त होऊनसुद्धा ते यथेच्छ जीवन
जगू शकतो ना. विडवरा आदि तुल्यत्व मा कांक्षी तत्ववित भवान, म्हणे तू तत्व भवान तत्ववेत्ता, तू तत्ववेत्ता आहे ना. यथेच डुकरात विष्ठा खाणाऱ्या डुकरासारखा आचार कशाला ठेवतो, तू साधू आहे ना. मग साधूनं वागलं कसं पाहिजे, त्याच्यासाठी साधूचा आचार सांभाळण्यासाठी साधूला त्याला सांभाळलं पाहिजे. मग त्या साधकाला सांभाळणंसुद्धा संत कसं करतात, सांभाळणारे भरपूर आहेत, पण गाय जशी वासराला सांभाळते तसं ते सांभाळतात. अभंगाचं शेवटचं चरण कामने जागवण्यात निरंतरता सातत्य लागते, शिकवण्यास सायास लागतात आणि सांभाळण्यात वासल्य लागते. म्हणून वासल्याने बाबांनी सांभाळलं, सायासाने साधकाला शिकवलं आणि निरंतर साधकाला जागं केलं, अशी तिन्ही विशेषणं ज्यांच्या बाबतीत सार्थ आहे असे पूजनीय गुरुवर्य बाबा. आता त्यांचा विस्तार ते विस्तार करण्यासाठी पण बोलत बोलत ढसाळ गेलो. मला वाटते तेही महत्त्वाचंच होतं. सामान्य नियमा यद विवास्तद गीतगानम, ज्यांचा उत्सव आहे त्यांची माहिती कळली पाहिजे म्हणून तेच सांगत गेलो, तेच महत्त्वाचं होतं. पण असं बाबांचं अलौकिक दिव्य अशा प्रकारचं जेवण होतं. आजही संप्रदायात बाबांची त्रुटी जाणवते. वारकरी संप्रदायात चालीचा खजाना म्हणजे बाबा होते. त्या प्रासादिक चाली बाबाच्या मुखातून ते ऐकलं, काही ठिकाणचे सप्ताहात जोगमराच्या सप्ताहात बाबाची चाल ऐकली का धन्यता वाटायची, पंढरीत भजन ऐकलं का धन्यता वाटायची. असं बाबांचं जीवन. पूजनीय बाबा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन 4 वर्षाचा काळ झाला. देवालाही एकच विनंती आहे, दे माझ्या बाबा आणून या. म्हणून देवाला विनंती करू, पुन्हा बाबालाही तिथं करमणार नाही. भजन करणाऱ्या महात्म्याला वैकुंठा जाऊन काय बा करावे उगेची बैसावी मौन्य रूप, म्हणून त्यांनाही तिथं करमणार नाही. पण त्यांनासुद्धा आमच्यावर कृपा कंपायमान करण्यासाठी पुन्हा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अवताराला पाठवा आणि आम ती भक्ती ती चाली त्या गाथ्याच्या प्रासादिक चाली ते बाबांचं सांभाळणं आमच्या जीवनात घडू द्या. कारण त्यांची कृपा असेल तरच आमचं जीवन हे रुळावर राहील, आणि त्यांची कृपा जर नाही झाली तर खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर काही खरं नाही. काय माझ्या जीवनात तर खूप बाबांनी मला सांभाळलं. म्हणून अशा महापुरुषांच्या चरणी सेवा नतमस्तक करतो आणि वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर Oh, 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 oh